नमस्ते, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजयंत्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। सर्वसामान्यांचा आधारस्तंभ असलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात आदर्श ठरणाऱ्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आज जागतिक सहकार दिनानिमित्त सहकार मेळाव्याचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक श्री सुभाषराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी श्री अशोक साबळे यांची निवड करण्यात आली। कार्यक्रमासाठी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्ना प्रशांत यादव यांनी उत्तम प्रकारे केले होते। पाहूया हा सर्व सोहळा। सर्वसामान्यांसाठी काम करते या ठिकाणी करण्यात आला आहे। चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला जाणार आहे। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा दीप प्रज्वलन करून या मेळाव्याचं उद्घाटन आपण करणार आहोत। मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे शिंदे साहेब, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांनाही विनंती करतो, त्याचप्रमाणे एच पी पाटील साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित संचालक अनिल, नवनिर्वाचित संचालक मंडळाने दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांना विनंती आहे, दीप प्रज्वलन करून घ्यावे। हॅलो, त्यावेळी आपण अर्थ साक्षरता मेळावा घेतला होता, म्हणजे सगळ्याच ग्राहकांना अर्थ साक्षर कसं करायचं की बँकिंग मधल्या काही गोष्टी कशा समजाव्यात, किंवा आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, एटीएम सेवा आहे, आरटीजीएस एनईएफटी कशी करावी, हे ह्या सगळ्याची ओळख आपण त्यावेळी करून दिली होती। तो कार्यक्रम आपला अर्थ साक्षरता मेळावा, 75 वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्याला झाले आणि त्यानिमित्ताने दोन्ही असे एकत्रित कार्यक्रम आपण त्यावेळी घेतले होते। उपस्थित सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन केलेलं आहे। पुढील कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत। नेहमीच आपल्याला आपल्याकडे येणारे सगळे दिग्गज मान्यवर असतात आणि त्यांचं आपल्याला मोलाचं मार्गदर्शन कायम मिळत असतं। आजही आपण सगळे मेजवानी आपल्याला ते मिळणार आहे। शिंदे साहेब असू देत किंवा एस बी पाटील साहेब, घरातले लोकांनी घरगुती नातं आपलं निर्माण झालेलं आहे आणि कधीही आपण त्यांना सांगितलं की आपल्याकडे कार्यक्रम आहे आणि तुम्हाला तुमचं आम्हाला मार्गदर्शन लागणार नाही, मग कधी आम्हाला हे उपलब्ध करून देतात। मी पुढे स्वागताकडे जात आहे। माननीय श्री डॉक्टर सोपान शिंदे साहेब यांचं स्वागत माननीय श्री सुभाषराव चव्हाण करतील। सर्वांनी टाळ्यांची गरज करायचे। माननीय श्री डॉक्टर सोपान शिंदे साहेब, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी साहेब, आपलं कायम मार्गदर्शन आम्हाला वेगवेगळ्या वेळी लागतं, त्यावेळी कधीही तुम्ही कोणत्याही क्षणी आम्हाला मार्गदर्शन करत असता, तुमचे खरोखर आभार मानते आम्ही।
संस्थेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड आज झालेली आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री सुभाषराव चव्हाण यांची आज निवड झालेली आहे. सर्वांनी कायमच्या पुढे स्वागत करावे. संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून माननीय श्री अशोकराव साबळे यांची निवड झालेली आहे. त्यांचाही सत्कार आपण इथे करणार आहोत. आता सर्व संचालक मंडळाचं आपण स्वागत करणार आहोत. कृपया फास्टमध्ये सगळ्यांनी ते बुके आणावे. माननीय स्मिताताई चव्हाण, माननीय श्री अशोकराव कदम, माननीय श्री सूर्यकांत केंद्रे साहेब, जगताप मॅडम, माननीय श्री मनोहर मोहिते साहेब, माननीय श्री अशोक पत्की साहेब हे नव्याने आपल्या संचालक म्हणून माननीय श्री राजू वाजे, राजेश वाजे, माननीय श्री प्रकाश साळवी आणि माननीय श्री प्रमोद साळवी हे साहेबांचे आरडीसी बँकेतले सहकारी आहेत की जे नव्याने आपल्या संचालक मंडळात सामील झालेले आहेत. नेहमीप्रमाणे आपलं हे संचालक मंडळ अविरत काम करतं. कालही आम्ही 101व्या जागतिक सहकार दिनानिमित्त हे उद्दिष्ट घेतलेलं होतं. सर्व शाखांना मिळून जवळजवळ 10 कोटी 1 लाख असं आम्ही निधीचं उद्दिष्ट घेतलेलं होतं. आणि सर्व संचालक मंडळाच्या साथीने, सर्व कर्मचारी वृंदांच्या साथीने आपण ते 10 कोटी 4 लाखाचं उद्दिष्ट कालच पार केलेलं आहे. एका दिवसात 10 कोटी 8 लाख हा नवीन उत्पन्न आम्ही संस्थेने स्थापित केलेला आहे. मी पुढील कार्यक्रमाला पुढील आपण कार्यक्रमाकडे बघूया. संस्थेच्या वाटचाला संबंधी व भविष्यकालीन योजना संबंधी निवेदन माननीय श्री संस्थापक अध्यक्ष श्री सुभाषराव चव्हाण करतील. आपण 2025 योजना आपण आता सादर केलेली आहे. 2028 पर्यंत संकल्पचित्र आपण आता प्रकाशित करणार आहोत. संकल्पचित्राचं अनावरण मला वाटतं आधी करून घ्या आणि मग प्रास्ताविक करू, म्हणजे तुम्हाला पुढचं संकल्पचित्राचं सविस्तर वर्णन करता येईल. 2028 संकल्पचित्र आपलं आहे. साहेब सर्व विस्तृतपणे तुम्हाला सांगतीलच, पण मी फास्टमध्ये त्याचा एक वॉकअप करते. 2028 संकल्पचित्रात आपण भागभांडवल 95 कोटीचं भागभांडवल आपण करणार आहोत. 2024 म्हणजे आता पुढच्या मार्च 2024 आपण 66 कोटीचं भागभांडवल करणार आहोत आणि 2028 95 कोटीपर्यंत आपल्याला ते न्यायचं आहे. आपले निधी मार्च 2024 म्हणजे पुढच्या वर्षीच्या मार्चला 65 कोटीचे असतील. ते निधी आपण 2028 175 कोटीपर्यंत नेणार आहोत. एकूण स्वनिधी 171 कोटी मार्च 2024 असतील. ते मार्च 2028 270 कोटीपर्यंत आपण नेणार आहोत. आपल्या ठेवी आज अखेर 1056 कोटी आहेत. आज अखेरच्या ठेवी 1056 कोटीच्या आहेत. त्या आपल्याला मार्च 2028 1850 करायच्या आहेत. आपले कर्जे मार्च 2023 चे 826 कोटी आहेत.
हे आपल्याला 2028 ला 1455 कोटी न्यायचे आहेत. 1455 कोटी हा केवढा मोठा आकडा वाटतोय, म्हणजे आम्हाला खूप मोठी जबाबदारी आहे ती. सुनीताईंकडचे आपले 760 कोटी होणार आहे, गुंतवणूक 1145 कोटीची असणार आहे, नफा क्षमता आपली 70 कोटीची असणार आहे, आणि सी डी रेशो जो सगळ्यात मोठा तांत्रिक मुद्दा असतो तो आपण 64 कोटीपर्यंत राखण्याचं 64% राखण्याचा प्रयत्न करणार आहोत साहेब. तर ह्यापुढे प्रास्ताविक माननीय श्री सुभाषराव चव्हाण करतील. दिनानिमित्त आज आपण त्याच दिवशी नवनिर्वाचित संचालक मंडळातून चेअरमन व्हाईस चेअरमन निवड आपला संकल्प मिळावा आणि भविष्यकालीन वाटचालीचा मागोवा त्या संदर्भात आपण हा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील ज्यांनी प्रदीर्घ काळ आपल्या संस्थेसाठी आणि आपल्यासाठी वेळ देऊन काही मार्गदर्शनाचं काम केलं ते सहकार ते माजी सहकार सचिव आणि आता प्रशिक्षणाचं आणि शिक्षणाचं काम करतात, व्याख्याते म्हणून बऱ्याच ठिकाणी जातात, ते आणि राष्ट्रीय सहकारी राष्ट्रीय इंटरनॅशनल संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहतात. इंडियन सोसायटी फॉर स्टडीज इन कॉपरेशन या संस्थेचं जे काम पाहतात आपल्यासाठी केव्हाही आपण निमंत्रित केलं की आपल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात. आजही थोडंसं त्यांचा अडचणीचा दिवस असताना सुद्धा ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. ते माननीय आपल्या जिल्ह्याचे उपनिबंधक सहकारी संस्थांचे प्रमुख अधिकारी आणि या संस्थेवर त्यांचं इथं या जिल्ह्यात आल्यापासूनचं जे मनापासून प्रेम आहे ते आपले सोपानजी शिंदे साहेब या संस्थेच्या संचालक मंडळात नवनिर्वाचित झालेले सगळे संचालक तज्ज्ञ संचालक माझे सर्व अधिकारी संस्थेचे अधिकारी मुख्य कार्यकारी आणि या संस्थेवर आणि माझ्यावर प्रेम करणारे आपण सगळे बंधू या संस्थेच्या आजच्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असताना मला खास करून उल्लेख करावा असा वाटतो. गेली 30 वर्ष आपण या संस्थेच्या वाटचालीत ज्या विश्वासाने साथ केली त्याचं प्रत्यंतर ह्या आताच्या ज्या निवडणूक प्रक्रिया झाली त्याच्यात आढळून आलं. कारण 1,38,000 सभासद संख्या असलेल्या या संस्थेत बिनविरोध पद्धतीनं निवडणूक होणे ही सामान्य बाब नाही. पण संस्थेने आपल्या सगळ्यांचा जो विश्वास संपादन केला आहे ज्या पद्धतीने या संस्थेचं संपूर्ण कामकाज चालतं त्या पद्धतीने आपण त्या संस्थेला साथ करायची त्या सदेतून आपण संस्थेच्या पाठीशी उभे राहून आमच्या सगळ्या संचालक मंडळाला बिनविरोध निवडून दिले. मी आपला शतशः ऋणी आहे. त्या संस्थेच्या वाटचालीत कुठच्याही संस्थेच्या वाटचालीत संस्थेचे सभासद
हे त्याचे महत्त्वाचे घटक आणि मालकच असतात असं मानणार मी आहे. आणि आपल्या संस्थेचे सभासद आणि संस्था हा एक कुटुंबच आहे आणि त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याने आपलं कुटुंब चालवताना जेवढ्या जबाबदारीने काम करावं तेवढ्या जबाबदारीने काम केल्याचं आपण सिद्ध केलं आहे. आणि बिनविरोध निवडून संस्थेच्या संदर्भातला येणारा खर्च निवडणूक प्रक्रियेतला टाळण्याचं काम फार मोठं करेल. कारण 1,38,000 सभासद असलेल्या सभासदांच्या माध्यमातून निवडणूक घेणं म्हणजे माझ्यासमोर सुद्धा एक डोक्यात सातत्याने तोच विषय असायचा की आपले सभासद. पण मला खात्री होती की आपले ज्या पद्धतीनं संस्थांचा आणि सभासदांचा जो हितसंबंध आहे जे नातं आहे ते इतकं घट्ट आहे त्याच्यामुळे आपण सगळे पाठीशी राहाल उभे राहाल आणि हे निवडणूक बिनविरोध कराल. आणि मला विशेष वाटतं की यावेळेस आपण नव्याने काही संचालक समाविष्ट करून घेतले ते सुद्धा घेताना सर्वसामान्यपणे थोडंसुरबुळ होते पण अगदी उत्स्फूर्तपणे त्यांना एक पाठिंबा दिला. ते नव्याने आलेले संचालक पी डी साळवी प्रमोद साळवी प्रकाश भत्की हे सगळे मंडळी आहेत त्यांच्याही पाठीशी आपण उभे राहिला मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि माझं सविस्तर जे विवेचन आहे जे बोलणार आहे ते मी नंतर घेतो कारण आता पाटीलसाहेबांना बोलायला संधी द्यायची आज जरा कार्यक्रम सुरू व्हायला विलंब झाला आहे त्याच्यामुळे पाटीलसाहेबांचे विचार ऐकून आपण सविस्तर संस्थेच्या संदर्भातल्या वाटचालीसंदर्भात मी नंतर बोलेन असा मी विचार केला आहे. त्यामुळे मी आता ह्या प्रस्ताविका आपला निरोप घेतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ किंबहुना हा जो सभागृह आहे या सभागृहामध्ये जी उपस्थिती आहे हीच खऱ्या अर्थानं बोलकी क्षणचित्र आहे तोच खरं म्हटलं तर या संस्थेचा प्रतिसाद आहे. सहकार मूल्यांच्या अनुषंगानं म्हणजे मी ज्या वेळेला सन्माननीय चव्हाणसाहेब किंबहुना खंड जे हे संचालक मंडळ आहे किंवा जे व्यासपीठ आहे किंवा जो आपला कर्मचारी वर्ग आहे या कर्मचारी वर्गांच्या सान्निध्यात ज्या ज्या वेळेला मी आलो त्या त्या वेळेला खरं म्हटलं तर ज्या गोष्टी मला अनुभवल्या मी आता 1-5 मिनिटांमध्ये त्याचं टिप्पण केलं आणि बोललो आपण संधी मिळाली तर बोलून दाखवावं. विशेषत जो सहकार कायदा आहे व्यासपीठ हा विषय बाजूला राहिला पण या सहकार कायद्यामध्ये म्हणजे ते 1912 कलम 43 जे आहे हे कलम फक्त संचालक मंडळच नव्हे तर त्या ठिकाणी पतपेढीच्या कार्यालयामध्ये जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी देखील पाळताना आम्ही अनुभवलेले आहे. त्यानंतर मला असं जाणीव झाली खरं म्हटलं तर की या पतसंस्थेमध्ये रोखीचे व्यवहार अतिशय दूरदर्शीप्रमाणे दूरदर्शी पद्धतीनुसार केले जातात. आणखीन एक गोष्ट मला जाणवली जवळीकता असेल मित्रत्व असेल पण ज्या ज्या वेळेला या पतसंस्थेचे कार्यक्रम आपण पाहिले त्यावेळी याच्यामध्ये फारसा धार्मिक किंवा राजकीय हस्तक्षेप जाणवला नाही आणि आमच्या ग्राहकांच्या दृष्टिकोनातून ही फार आनंदाची बाब आहे असं मला वैयक्तिक वाटतं. निश्चितपणे अशा पद्धतीनं कामकाज करणारी पतसंस्था ही निश्चितपणे सातत्याने ग्राहकांचं हित जे आहे हे हित जोपासल्याशिवाय राहणार नाही. मला या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी निश्चितपणे खर्च दिसतो पण अनावश्यक उधळपट्टी हे आम्हाला काही पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे आम्हा ग्राहकांना खूप मोठा आनंद या पतसंस्थेकडून सातत्याने मिळत राहतो. ही पतसंस्था उपक्रमशील आहे आणि जिथे उपक्रम आहे त्या ठिकाणी निश्चित यश आहे अशी माझी स्वतःची धारणा आहे.
बोलायला गेलो तर बरंच बोलता येईल, पण सन्माननीय व्यासपीठांचे विचार जे आहेत ते विचार ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मला असं वाटतंच होतं आत्तापर्यंत की सुगंध फक्त फुलाला असतो, पण निश्चितपणे हे संचालक चव्हाण साहेब आणि त्यांच्या समवेत असणारी जी मंडळी आहेत यांनी दाखवून दिलंय की सुगंध फक्त फुलाला नाही तर सुगंध यांच्या हाताला देखील आहे, आणि जोपर्यंत हा सुगंध यांच्या हाताला आहे तोपर्यंत निश्चितपणे आम्ही ग्राहक समाधानी असू असा सुगंध त्यांच्याकडून संचालक मंडळांकडून किंवा त्यांची पुढची जी जनरेशन आहे त्यांच्याकडून सातत्याने आम्हाला मिळावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपली संस्था म्हणजेच आपली माणसं, आपली संस्था असं ब्रीदवाक्य घेऊन जाणारी आपल्या कुटुंबाची आपली पतसंस्था आहे जिचं नाव आहे चिपळूण नागरी पतसंस्था. ही संस्था ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी आम्ही शालेय जीवनात होतो. 1993 ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी आम्ही शिकत होतो. संस्थेची वाटचाल तेव्हापासून आम्ही बघत आलेलो आहोत. ही संस्था सर्वसामान्य माणसांनी निर्माण केलेली आहे. जरी माझे वडील असले तरी सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही सगळीजण आलेलो होतो, आणि त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्य माणसांची जी कळकळ असते ती आम्हाला जाणीव होती, आणि या जाणीवेतून या संस्थेची निर्मिती झालेली आहे. ती सर्वसामान्य घटकांसाठी, जो तळागाळातला जो कष्टकरी वर्ग आहे त्यांच्या सेवेसाठी ही संस्था निर्माण झालेली आहे, आणि ते ब्रीदवाक्य घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आणि आत्तापासून पुढपर्यंत आपण ह्याच पद्धतीने आपलं काम चालू ठेवणार आहोत. पुढे मी मार्गदर्शनासाठी निमंत्रित करते माननीय श्री प्रशांतजी यादव, वाशिष्ठी दूध डेअरीचे संचालक आहेत ते. एकशे किंवा आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मार्फत आज आयोजित करण्यात आलेल्या सहकार मेळाव्याला उपस्थित असलेले संस्थेचे संस्थापक आणि नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, उपाध्यक्ष साबळे साहेब, या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर गुरुजींची उपस्थिती आहे. ते जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सोपान शिंदे साहेब. संस्थेच्या जडणघडणीत आणि कोकणातील सहकार वाढवण्यासाठी तो अधिक वृद्धिगत होण्यासाठी त्याला बळ देण्याचं काम ज्या वक्त्यांच्या माध्यमातून आम्ही करतो त्यापैकीच आमचे सेवानिवृत्त अप्पर सचिव पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व संचालक, नवनिर्वाचित संचालक मंडळ, चव्हाण मॅडम, उपस्थित संस्थेवर प्रेम करणारे आपण सर्व सभासद, हितचिंतक, ठेवीदार आणि संस्थेचे सर्व कर्मचारी, आज योग दोन गोष्टींचा आहे. एक चिपळूण नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची जी बिनविरोध निवड झाली त्यांच्या माध्यमातून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम, आणि 101 किंवा त्या योगाने असलेला आंतरराष्ट्रीय सहकार. आज सहकार आणि सहकाराविषयी कोकणामध्ये सहकाराबाबतचं असणारं स्थान हे जर बघितलं तर गेल्या काही वर्षापूर्वी, म्हणण्यापेक्षा 15-20 वर्षापूर्वीच जो सहकार आपल्या जिल्ह्यात दिसत नव्हता तो सहकार गेल्या 10-15 वर्षात इतक्या प्रचंड ताकदीने उभा राहताना पुढे जाताना दिसतोय. आणि म्हणूनच 101 सहकार साजरा करत असताना कोकणामध्ये सहकार रुजतोय, वाढतोय, फुपावतोय याचं खरं म्हणजे सहकारात आपल्यासारख्यांना काम करणाऱ्या सगळ्या मंडळींना आनंद आणि समाधान आहे. आज या सहकार दिनानिमित्त एका गोष्टीचा निश्चित आनंद आहे की 30 वर्षापूर्वी चव्हाण साहेबांनी चिपळूण नागरी पतसंस्थेची उभारणी केली. जिल्हा बँकेमध्ये काम करत असताना
कोकणातल्या ग्रामीण जनतेला ज्या अडचणींना सामोरं जायला लागत होतं त्या अडचणी सुलभतेनं सोडवून खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये सहकार पोचवून तिथल्या शेतकऱ्याला तिथल्या ग्रामीण माणसाला या प्रवाहात आणून हा समृद्ध कसा करता येईल यासाठी त्यांनी स्वतः एक धाडस केलं चुकवून नागरी पतसंस्थेचं. त्या काळची परिस्थिती आपल्या सगळ्या मंडळींना ज्ञात आहे. सहकारमध्ये सहकारामध्ये काही ठराविक एक जिल्हा बँक आणि ठराविक अर्बन बँक काय सोडल्या तर कोणी काम करत नव्हतं आणि मग लोकांच्या असंख्य अडचणी त्यावेळी होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये चिपळूण नागरीनं आपलं रोपटं लावलं आणि साहेबांनी आपल्या कार्यपद्धतीने जे काम सुरू केलं त्या काम करण्याच्या पार्श्वभूमीतून तयार झालेला आजचा सहकार किती मोठा आहे. साहेबांनी ज्या सुलभतेने ग्रामीण भागातल्या जनतेशी आपली नाळ जुळवत जो सहकार उभा केला त्या सहकारातून आज गेल्या 10 वर्षात अनेक संस्था उभ्या राहिल्या. पहिल्या सहकारामध्ये काम करणाऱ्या मंडळींची जी कार्यपद्धती होती ती चिपळूण नागरीच्या कार्यपद्धतीमुळे अनेक संस्थांना आपली कार्यपद्धती बदलावी लागली. चव्हाण साहेबांचं काम करत असताना छोट्या छोट्या माणसाला सहकार्याचा आधार वाटला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कागदोपत्रांना महत्त्व न येता त्या व्यक्तीला आणि त्याच्या अडचणीला महत्त्व दिलं आणि ते महत्त्व लोकांनी जाणून चव्हाण साहेबांच्या पाठीमागं त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरण्यासाठी संस्थेच्या पाठीमागं अखंडपणे उभं राहण्याचं काम केलं. शिंदेसाहेब इथं आहे. कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात मराठवाड्यात सगळीकडे सहकार वाढला पण कोकणातला सहकार एक लक्षात घ्या. आपण काम करताना आपल्याला किती अडचणी आहेत. आपण अधिकारी आहात. कोकणातली मनोवृत्ती थोडी आमची थोडीशी कशा स्वरूपाची आहे हे आपल्यालाही माहीत आहे. अशा परिस्थितीमध्ये एक संस्था 1,38,000 सभासद तयार करते. सहकाराचं जे तत्व आहे ते अंगीकारण फुल सभासदत्व सगळ्यांना देते आणि ह्या असंख्य विचारांच्या प्रवृत्ती कोकणामध्ये वेगवेगळ्या असताना एक चिपळूण नागरीसारख्या पतसंस्थेला 1,38,000 पतसंस्थेच्या सभासद असणाऱ्या संस्थेची निवडणूक बिनविरोध होते हे महाराष्ट्राचं नाही तर सहकाराचं भारताचा एक आदर्श उदाहरण. जिथं सहकार रुजवला तिथं त्या पद्धतीचे नेते तयार झाले तिथल्या लोकांची मानसिकता बदलली आणि त्यांनी त्या पद्धतीने तिथं काम करताना तिथल्या नेत्यांना तिथल्या काम करणाऱ्या संस्थांना तिथल्या लोकांनी वर्षानुवर्ष पाठबळ दिलं. पण कोकणात तशी परिस्थिती नसताना चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीनं सहकार उभवला आणि सहकाराची विश्वासार्हता निर्माण केली त्या विश्वासार्थ्याला आमच्या कोकणी जनतेनं एवढा भरभरून प्रतिसाद दिला की आज 17-18 संचालक आहे तेवढेच फॉर्म भरले गेले 19वा फॉर्म आला नाही. याचं कारण एक आहे की आमच्या कोकणामध्ये काही होत नाही काही पिकत नाही आमच्याकडे काही होणारच नाही असं काही नाही. आमच्या लोकांना एखादी गोष्ट होत असेल वाढत असेल तर कोकणातला माणूस ज्या पद्धतीने एखादी गोष्ट जपतो तसा महाराष्ट्रातला कुठला माणूस जपताना आपल्याला दिसणार नाही. ही आमची खरी कोकणातली संस्कृती. या संस्कृतीनेही करून दाखवलं. आमचा इथे एक मित्र बसलो आहे पत्रकार मित्र आहे इकलाक खान. त्याचा मला एक मेसेज आला त्याने सगळ्यांना टाकला की मला माहीत नाही पण त्याचं इतर एक आर्टिकल लिहिलं की चिपळूण नागरी पतसंस्था ही महाराष्ट्रातल्या सहकाराची आयडियोलॉजी. याचं कारण का सर तुम्ही या सहकारात काम करताय. 100% चिपळूण नागरी पतसंस्था ही महाराष्ट्राची आयडियोलॉजी. याचं कारण असं आहे चव्हाण साहेबांनी जो सहकार रुजवला तो सर्वसामान्यांच्या घरात जाऊन रुजवला. स्वतः प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम केलं. जे काम साखर कारखानदारी उभी करताना वसंतदादांनी केलं असेल विखे पाटील साहेबांनी केलं असेल अशा पद्धतीचं काम कोकणात करणं गरजेचं होतं आणि लोकांच्यापर्यंत गेल्यानंतर लोकांनी ते स्वीकारलं
आणि त्यांच्या पाठी उभे राहिले. चव्हाण साहेबांनी दुसरं काम काय केलं तर सहकाराच्या मूळ पुरुषाने किंवा सहकारामध्ये काम करणाऱ्या दिग्गजांनी जी ठरवून दिलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत, ज्या लक्ष्मण रेषा आहेत, त्या फॉलो करण्याचा प्रयत्न केला. आज सगळं चित्र बदललंय, राजकारणात समाजकारणात सगळं बदललंय, पण आपली जुनी माणसं किती कर्तृत्ववान होती. डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी घटना लिहिली, सहकारात काम करणाऱ्या वैकुंठभाई मेहतांसारख्यांनी एक दिशा देण्याचं काम केलं, वसंतदादांनी सहकारी साखर कारखान्या रुजवताना चौकट एक तयार केली, आणि त्या चौकटीत काम केल्यानंतर काय होतं हे चित्र आज चिपळूण नागरीच्या माध्यमातून दिसतं. सहकाराची प्रत्येक गोष्ट, सहकारानं निर्माण केलेला प्रत्येक कामाची दिशादर्शक सूची साहेबांनी आत्मसात केली आणि त्या सूचीप्रमाणे आजपर्यंत काम चाललंय. अनेक जण आपल्याला काही काही गोष्टी सांगतात आणि ह्या गोष्टी घडत असतात, पण तरी सुद्धा या पद्धतीने काम केल्यानंतर काहींच्या मनात शंका पण असतात की असं कसं घडतंय, कसं काय होतंय, पण हे सगळं घडतंय हे सहकाराच्या दिशादर्शकावरती जर प्रामाणिकपणे आणि मेहनतीनं काम केलं तर निश्चितपणे एवढं मोठं यश मिळू शकतं, किंबहुना असं यश प्रत्येकाला मिळू शकतं. आणि हे यश तुम्ही जर त्या पद्धतीने चाललात तर मिळतं हे चव्हाण साहेबांनी दाखवून दिलं. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट साहेबांनी केली, कोकणातल्या सहकाराला जर पुढं करायचं असेल, मोठं करायचं असेल, तर झोकून देणारी काम करणारी निस्वार्थी यंत्रणा उभी केली पाहिजे. आज चिपळूण नागरीच्या ठेवी किती आहेत, नफा किती आहे, यापेक्षाच चिपळूण नागरीने जी ॲसेट तयार केली ती म्हणजे ही कर्मचारी वर्ग. या मुलांनी जे काम केले त्यांच्या खांद्यावर त्यांनी हा जगन्नाथाचा रथ सहकाराचा दिला, आणि या पोराने ते सगळं ज्या दगडावरती रोपटं होऊ शकत नाही, जिथं पाणी घातलं तरी ते फुकट जाईल, त्या ठिकाणी या मुलांनी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं करून दाखवलं. ही टीम आहे साहेबांची, आणि आज तशाच पद्धतीची टीम आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिष्ठी डेअरीसाठी उभी केली. वाशिष्ठी डेअरी उभी राहील त्यावेळेला काय होईल असे अनेक जणांचे प्रश्न होते, पण आमच्याकडे हा सहकाराचा गाडा अनुभव होता. आमच्याकडे शिवदेवाशी फेलणारी ही सगळी मंडळी आमच्याकडे होती, ही वयानं लहान असली तरी साहेबांनी त्यांच्यामध्ये जे बीज पेरलेलं आहे ते बीज निश्चितपणे याही आमच्या वाशिष्ठी डेअरीला उपयोगी पडलं, आणि पहिल्या दिवसापासून वाशिष्ठी डेअरी की कोकणामध्ये अनेक दिग्गज सहकारात काम करत असताना सुद्धा पहिल्या दिवसापासून यशस्वी ठरले. साहेब या सगळ्या प्रक्रियेला कुणातरी पाठबळ लागतं. या अगोदरच्या काळामध्ये खूप मोठी माणसं होती जे राजकारणात समाजकारणात काम करत होते, ती या सगळ्या व्यवस्था पुढे नेण्याचं काम करत असत होते. यशवंतराव चव्हाण साहेबांनी कधी स्वतःचा सहकार कारखाना काढला नाही, पण स्वतः कुठला कारखाना काढले नाही, कुठली शिक्षण संस्था काढली नाही, पण आज त्यांनी जे उभं केलं, त्यांनी ज्यांना मोठं केलं, त्यांनी आज यशवंतराव चव्हाणांचं नाव जपलं. आज ही परिस्थिती राहिलेली नाही. आज सत्ताकारणामध्ये जी चढाओढ आहे त्यामध्ये हे सगळं संपतंय की काय अशी परिस्थिती निर्माण होत असताना आज एकमेव पर्याय फक्त शिल्लक राहिला आहे, ते म्हणजे ब्युरोक्रसी, प्रशासन. प्रशासनात ज्यांच्याकडं फुले आंबेडकर बाबासाहेबांचा ज्यांच्याकडं विचारधारा आहे, वारसा आहे, या वारशातून ही सगळी व्यवस्था टिकली पाहिजे. ज्या व्यवस्थेने 75 वर्ष सर्व जाती धर्माने एकत्रित करून ठेवलेल्या आहेत त्या व्यवस्था जर चालवायच्या असतील तर अशा विचारातून आलेली माणसं, तुमच्यासारखी कार्यक्षम अधिकारी संस्थांना ज्यावेळी बळ देत आहेत, संस्थांच्या अडचणींच्या वेळेला त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतायत, म्हणून आज हे चित्र अजूनही चांगलं निघून आहे. सहकार परिषदेला गेलो होतो, सहकार आयुक्तांचं भाषण आहे, सहकार आयुक्त कसा असावा, खरोखर त्या भाषणात
त्यांची जी टी क्लिप आहे ती फार शॉर्ट केलेली आहे, पण त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी मांडल्या. त्यावेळेला सहकारासाठी ज्यांनी काही बंधनं घालून दिले किंवा सहकारासाठी जी काही नियमावली तयार केली आहे ती आपण पाळली पाहिजे. का पाळली पाहिजे तर त्यातून काय गोष्टी घडू शकतात आणि कुठल्या गोष्टीपासून संस्था वाचू शकते एक सुंदर अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं विवेचन केलं. त्याच वेळेला त्यांनी त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की ह्या सगळ्या व्यवस्था आज अडचणीत असताना आपल्याला काय वाटतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं एक अधिकारी म्हणून मला स्वतःला वाटतं की कायदे जरी असले तरी ते लोकांसाठी आहेत. कायदे जरी असले तरी ह्या व्यवस्था टिकाव्यात, नीटनेटक्या चालाव्यात म्हणून असाव्यात. पण ज्या वेळेला लक्षात येतं की हे कुणीतरी मुद्दामुळे कायदे की व्यवस्था मोडायचा प्रयत्न करतायत, त्यावेळी कुठंतरी आम्ही आमच्या अधिकारात राहून त्याला योग्य न्याय देण्यासाठी सक्षमपणे त्या संस्थांच्या पाठी उभं राहायचं काम केलं पाहिजे. आणि हे काम मी करतो माझ्या अधिकाऱ्यांकडनं करून घेतो. त्याचं उदाहरण देताना सांगितलं तुकारामाला, तुकारामाचा कुणालाच त्रास नव्हता, भक्ती मार्गातला हा माणूस, पण त्या तुकारामाला सुद्धा मुंबईचा त्रास प्रचंड झाला. म्हणजे तुकारामाला मुंबईची सारखी सोडलं नाही तर सहकारात पावलोपावली काम करताना असंख्य अडचणींनी असंख्य हितशत्रू असतात आणि ते आम्हाला त्याची जाणीव असते आणि ते करत असताना आम्ही आमची सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून नेहमी अशा संस्थांच्या पाठी, काम करणाऱ्या संस्थांच्या पाठी बळ देण्याचं काम करतो. माझ्या अर्थानं आजच्या ज्या विपरीत परिस्थितीमध्ये ही दिलासा देणारे वाक्य खरोखर सहकार शाबूत ठरते. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक उलथापालथी घडत असताना आज निश्चितपणे सांगेल कारण सहकाराशी संस्थेच्या माध्यमातून जो संबंध येतोय, सहकार्य डिपार्टमेंटनं खूप जबाबदारीनं काम करून महाराष्ट्रातला सहकार, सर्वसामान्यांचा सहकार टिकण्यासाठी ज्या पद्धतीनं काम केलंय त्यामुळे निश्चित आज तरी महाराष्ट्रातल्या या व्यवस्थेला कुणीही चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात यशस्वी झालेलं नाही. या सगळ्यांच्या पाठीमाग असे काहीतरी लोक असतील तरच हे कार्य पुढं जाऊ शकतं. आज चुकून नागरीवरती प्रचंड विश्वास आणि चव्हाण साहेबांवरती आपल्या सर्वांचा आहे. या विश्वासाप्रती आम्ही सगळे कुटुंब तो जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. या सगळ्यांच्या यशामध्ये आपला सर्वांचा मोठा हातभार आहे आणि याचं जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. म्हणून या निमित्ताने परिवार या नात्याने सुद्धा आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि तसा आभार या ठिकाणी मानतो. आज या ठिकाणच्या सर्वच मान्यवरांचं संस्थेच्या वाटचालीसाठी मोठं योगदान आहे. पाटील साहेबांचं आहे, अनेक आमच्या संचालक मंडळांचं आहे की जे चव्हाण साहेबांवर विश्वास ठेवून एक अशा पद्धतीचं टीमवर्क आहे की जे जिल्ह्यात दिसणार नाही की पूर्णपणे साहेबांना काम करताना त्यांचं पाठबळ असतं हेही असतं. संस्था संस्थांमध्ये ज्या कुरकुरे असतात ते इथल्या संचालक मंडळात कुठेही बघायला मिळत नाही. शिंदे साहेबांचं तर संस्था काय जिल्ह्यातल्या सगळ्या सहकारी संस्थांना खूप मोठ्या प्रमाणात आधार आहे आणि खरोखर एक चांगला अधिकारी जिल्ह्याला मिळाल्याचा आनंद आमच्यासारख्या या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना आहे. तरीसुद्धा शिंदे साहेब मी तुमच्यावर नाराज आहे. का ते विचारलंच नाही, कारण आमच्या मॅडमनी सांगितलं की साहेब आम्हाला वेळोवेळी अडचण असेल काही असेल तुम्ही चांगले सल्ले देतात, तुम्ही कमीत कमी मला वाटलं तर सल्ला द्याल की बिनविरोध निवडणूक होताना जावायना तरी घ्या, तुम्ही काही दिलाच नाही. तोरगे सरांच्या भाषेत सांगायचं तर जावया धावा ग्रह आहे, तो डोकेदुखीचा ग्रह आहे, त्यामुळे सगळेच त्याला लांब करायचा प्रयत्न करतात. मला तुमच्याकडनं अपेक्षा होती काहीतरी तुम्ही याच्यात करा पण ते काही झालं नाही. पण याच्या बाबतीत आमच्या सीओ मॅडम हुशार आहे, त्यांना माहिती आहे पुढं डोकेदुखी कधीतरी होणार आहे, त्यांनी त्यामुळं अगोदर डेअरीमध्ये मला गुंतवून टेपी टाकलेला आहे. आता डेअरीचा एवढा व्याप आहे की त्यातून काही मला वाटत नाही की मी बाहेर पडून अशा काही गोष्टीकडे येऊ शकेल. पण तरीसुद्धा या सगळ्यांच्या पाठीमागं हा आमचा सगळा परिवार जो आहे संस्थेची भूल नागरीचा आणि ही सगळी म्हणजे पत्रकार मित्र आमचे की खऱ्या अर्थानं चिपळूण नागरीला अनेक बाबतीत सपोर्ट करायचं काम पत्रकारांनी केलं. अनेक लवचिक प्रसंग ज्यावेळी
संस्थेवर येण्यासारख्या गोष्टी घडत असताना ही सगळी मंडळी ठामपणे संस्थेच्या पाठी उभी राहिली. आणि खरोखर असे अनेक ज्ञात अज्ञात लोक आहेत. ही जर मंडळी तुम्हाला ज्ञात अदृश्य हा जर पाठीशी नसते तर ही संस्था आणि हे सगळं एम्पायर वैभव उभं राहिलेलं दिसलं नसतं. म्हणून यांचं जेवढं ऋण आहे ते ऋण आम्ही फेडू शकत नाही, पण या ऋणातला प्रामाणिकपणे न्याय देण्याचं आणि भविष्यात हे सगळं पुढं नेण्याचं साहेबांचं काम आपण सर्वांनी करूया एवढंच या ठिकाणी आपण संकल्प करू. पुन्हा एकदा नूतन संचालक मंडळाचं आणि मान्यवरांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करून थांबतो. धन्यवाद. एकदम मार्मिक आणि बरोबर विषयाला बांधून बऱ्याचशा गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या ज्या आम्ही व्यक्त करू शकत नसतो. चौकटीत राहून आम्ही कधी ह्या गोष्टी व्यक्त करू शकत नाही, त्या त्यांच्यापर्यंत गेलेल्या असतात आणि त्याच्यावरचं ते जे सगळ्या प्रतिक्रिया असतात ते त्यांच्यापर्यंत आलेल्या असतात, त्यांना माहीत असतं, त्याच्यामुळे त्यांना ते मांडणं सगळं सोपं जातं. साहेब म्हणतात पण 2024 संकल्प मेळावा 24/4/23 घेतला होता, त्यावेळी आपण दोघंही उपस्थित होतात. आपण त्यावेळी संकल्प चित्रामध्ये काही गोष्टी प्लॅन केलेल्या होत्या, त्यातल्या काही गोष्टी मी आत्ता थोडंसं तुम्हाला सांगू इच्छिते. आपण 2024 संकल्प चित्रात 2000 बेरोजगारांना स्वयंरोजगार देणार असं जाहीर केलं होतं. आज अखेर आपण 179 खातेदारांना 9,47,00,000 रुपयाचा स्वयंरोजगार म्हणजे रोजगार निर्मितीसाठीचं कर्ज आपण वाटप केलेलं आहे. म्हणजे आपण कुठचंही व्रत घेतलं की ते परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने त्याची वाटचाल आपली सुरू असते आणि 3 महिन्यात आपण 179 खातेदारांना ते कर्ज वाटप केलेलं आहे. तसेच शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थपुरवठा आपण करणार होतो आणि करत आहोत. आज अखेर आपण 84 लोकांना जे शेतीपूरक व्यवसायासाठी आपण कर्ज वगैरे केलेला आहे तो 3,57,00,000 रुपये आहे. तो गेल्या 3 महिन्यातला ॲव्हरेज आहे आपला 84 लोकांना 3,57,00,000. तसेच लहान मुलांना बचतीचे संस्कार करण्यासाठी आपण धनलक्ष्मी ठेव योजना आपली कार्यान्वित आहे. आत्तापर्यंत त्या स्कीममध्ये 40,920 खातेदार आपले आत्ता जोडलेले आहेत. नव्याने 3 महिन्यात आपण 658 लोकांना त्यांना जोडून घेतलेले आहे. तसेच शेती शाखेच्या अंतर्गत खेड्यापाड्यातील गावांना आपण कनेक्ट करतो. ऑलरेडी आपल्याकडे 50 सेवा केंद्र 208 चालू आहे. नव्याने जून महिन्याअखेर आपण 50 नव्याने 50 सेवा केंद्र सुरू केले जे शाखांच्या जवळपासच्या गावांमध्ये तिथे जाऊन आपण सेवा देतो. सोनेतण कर्जा व्यतिरिक्तच्या ज्या सेवा आहेत ज्या संस्थेच्या सगळ्या ठेवीच्या असतील किंवा वसुली कर्ज व्यवहार या सगळ्यांची पूर्तता तिथे केली जाते आणि तिथल्या तिथे सगळे व्यवहार आपण पूर्ण करून घेतो. असे नव्याने 50 सेवा केंद्र आपण सुरू केलेले आहे. मागे आपण नवीन एक मुद्दा आपण संकल्प चित्रात ॲड केला होता की पर्यटन व्यवसायासाठी नियोजनबद्ध अर्थपुरवठा आपण करणार होतो. जून अखेर 44 खातेदारांना 63,35,000 पर्यटन व्यवसायासाठी आपण कर्जावर केलेलं आहे. त्यात छोटे मोठे व्यावसायिक आहेत की ज्यांनी राऊट्यावर तिथे तयार केलेले आहेत किंवा चहाचे व्यवसाय आहेत, नंतर खानावळ आहेत की आता सर्वसामान्य लोक ती आपल्या इथं आत्ता कार्यक्रमाला पण उपस्थित आहेत की त्यांना आपण नव्याने कर्ज पुरवठा केलेला आहे. आपण ते नव्याने घेतलं होतं पर्यटन व्यवसायासाठीचं उद्दिष्ट. आता मी पुढील कार्यक्रमाकडे बघते. आपण मान्यवरांच्या मनोगताची वाट बघत आहात जे आपल्याला खूप उपयोगी पडते पुढच्या वाटचालीसाठी. पुढचे 9 महिन्यामध्ये आम्हाला 111 कोटीचं ठेवींचं टार्गेट आहे जे आपल्याला पूर्ण करायचं आहे. 1,175 कोटी 2024 पूर्ण करायचं आहे. आता फक्त 9 महिने कामाचे राहिलेले आहेत. त्या 9 महिन्याच्या कामाच्या वेळेत आपल्याला जवळजवळ 12 कोटीचं ॲव्हरेज प्रत्येक महिन्याला वाढ करायची आहे. मी सर्व उपस्थित मान्यवर समन्वयक सर्व ठेवीदार हितचिंतकांना आवाहन करते की आम्हाला ह्या पुढच्या मोठ्या शिवधनुष्य उचलण्यास आपला सहकार्य गरजेचं आहे. पुढे मी आमंत्रित करते माननीय श्री एस बी पाटील साहेब यांना की आपलं त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सर्वांना सप्रेम नमस्कार. या कार्यक्रमाचं स्वागत आणि 101वा आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या शुभेच्छा आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची नवीन कार्यकारिणी
जी बिनविरोध निवडून आलेली, म्हणजे वैशिष्ट्य आहे की बिनविरोध निवडून आलेली आहे, त्या सर्वांचं मनपूर्वक सर्वांच्या वतीने अभिनंदन. आणि जी लक्ष्यांक ठरवून देण्यात आलेली आहेत संस्थेने स्वतः स्वीकारलेली आहे, त्या लक्ष्यांक पूर्तीच्या जो आता मॅडमने जो आराखडा आपल्यापुढे मांडलेला आहे की आपल्याला दर महिन्याला सरासरी किती वेगाने काम करायचं आहे, त्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. तर आजचा हा जो 101वा सहकार्य मेळावा, जो एक प्रकारचा आनंद सोहळा आहे, कारण हा जो दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याला 1923 सुरुवात झालेली आहे, आता 101 वर्ष आहे. जेव्हा हा मेळावा सुरू झाला किंवा हा दिवस सुरू झाला, तोपर्यंत सहकारी चळवळीला जगामध्ये साधारणतः 80 वर्ष झालेली होती. 21 डिसेंबर 1844 या दिवशी जगात सहकारी चळवळीला सुरुवात झाली. इंग्लंडमध्ये विणकरांनी सुरुवात केली, मजुरांनी, म्हणजे आता स्वप्नाताई जसं म्हणाला की हे गरीब माणसाची चळवळ आहे, सामान्य माणसाची चळवळ आहे, ही मुळात सुरुवात जी केली ती विणकरांनी केलेली आहे. जे यंत्राच्या म्हणजे यांत्रिक युगामध्ये जे कौशल्य ज्या लोकांना आहे, असे कामगार जेव्हा बेरोजगार व्हायला लागले, तेव्हा त्यांच्यापुढे जे जगण्याचे प्रश्न उपस्थित झाले, त्यातनं मार्ग काढण्यासाठी म्हणून आपल्या सभासदांना वाजवी दराने त्यांच्या घरगुती उपयोगाच्या वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून हा प्रयोग इंग्लंडमधल्या विणकर कामगारांनी केला. आता इंग्लंड हा देशाचं आपण जर वैशिष्ट्य बघितलं, तर जगावर राज्य करणारा की ज्याच्या साम्राज्याचा सूर्य कधी मावळला नाही, अशा देशामध्ये सुद्धा गरीब माणूस आहे, विणकर माणूस आहे, त्याच्या खाण्याचे वांदे आहेत, आणि त्या माणसाला स्वेच्छेने एकत्र येऊन अशा पद्धतीची सहकारी चळवळ सुरू करावी लागते. आणि ती त्यांनी सुरू केली 1844 आणि त्यानंतर इतर देशांमध्ये त्याचा फैलाव झाला. आजच्या घडीला साधारणतः जगातल्या 145 देशांमध्ये 26 लाख सहकारी संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या काम करत आहेत, आणि त्यापैकी महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये आजच्या घडीला 8.5 लाख सहकारी संस्था आहेत, ज्यामध्ये 30 कोटी सभासद त्यांना जोडलेले आहेत. आणि यामध्ये महाराष्ट्राचा जर आपण उल्लेख केला करायचा झाला, तर महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला साधारणतः 2,30,000 शासकीय आकड्याप्रमाणे 2,30,000 सहकारी संस्था आहेत, आणि त्यांच्या सभासदांची जी संख्या आहे ती 5,75,00,000 दरम्यान या सभासदांची संख्या. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर सहकारी चळवळ ही देशामध्ये किंवा परदेशामध्ये ही कार्यरत आहे. यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जी साधारणतः 100 कोटीच्या दरम्यान जी लोकसंख्या आहे ती त्यामध्ये जोडलेली आहे. तर हा इतका महत्त्वाचा जो विषय आहे सहकारी चळवळीचा, त्या चळवळीच्या संदर्भामध्ये हा सहकारी जो दिवस आहे, आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, हा 1 जुलै 1923 साजरा करण्याची सुरुवात केली. आता यामागे कशासाठी हा दिवस सुरू करायचा, तर याला पुढे संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली 1995, नंतर त्यांच्या स्तरावर तो दरवर्षी साजरा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. मुळामध्ये जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा जेव्हा इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स जे आहे त्यांनी ती सुरुवात केली, त्याच्यामध्ये सहकारी चळवळीमध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा सहकारी चळवळीमधल्या संस्थांनी आणि लोकांनी एकत्र येऊन हा दिवस साजरा करण्याला सुरुवात केलेली आहे. आणि कशासाठी हा, तर याचा उद्देश आहे किंवा लोकांमध्ये याविषयीची जागृती आली पाहिजे. म्हणजे 80 वर्षानंतर सहकारी चळवळ सुरू झाल्यानंतर 80 वर्षानंतर या चळवळीतल्या लोकांना जाणवायला लागलं की या चळवळीसंबंधीची जागृती जी व्हायला पाहिजे ती जागृती कमी आहे, आणि ती वाढवण्याची गरज आहे, आणि ती वाढवण्याची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सहकारी चळवळीची या सहकारी दिवसाच्या माध्यमातून तो साजरा करण्याच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये जे काही उद्देश नमूद केलेले आहेत, ते उद्देश कुठलं काय काय आपल्याला साध्य करायचं आहे, जसं चव्हाण साहेबांनी सुरुवातीच्या त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलेलं आहे की आतापर्यंत सहकारी चळवळीच्या संदर्भामध्ये कुठल्या कुठल्या घटना घडलेल्या आहेत, काय काय चांगले किंवा वाईट अनुभव आपल्याला आलेले आहे, आणि त्या अनुभवाला विचारात घेऊन ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करायला पाहिजे, किंवा भविष्यामध्ये आपल्यापुढे कुठली कुठली आव्हानं आहेत, ती आव्हानं आपण
विचारात घेऊन आणि त्याच्यावर आपण उपाययोजना करणे हा त्यामागचा एक बेसिक उद्देश आहे. आता आपल्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या संदर्भामध्ये जेव्हा सर्व आपल्यापुढे मांडल्या गेलेलं येणारं चित्र जेव्हा आपल्याला खूप चांगलं दिसतं पण त्याच्यामागचं जे स्ट्रगल आहे किंवा त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी जे परिश्रम संचालक मंडळाला किंवा त्याचं नेतृत्व करणारे माननीय सुभाष चव्हाण साहेब यांना जो परिश्रम करावे लागतात ते परिश्रम विचारात घेणं आवश्यक आहे की दरवेळेस आता ही जी कार्य संस्थेच्या कामकाज करण्याची जी काही पद्धती आहे ही पद्धती आपल्याला सहजपणे त्याने केलेली आहे त्याचे आपल्याला फायदे मिळाले आले त्याच्यामुळे त्यातलं गांभीर्य बरेच वेळा आपल्या लक्षामध्ये येत नाही. पण इतर संस्थांची जेव्हा आपण तुलना केली मग इतर महाराष्ट्रामधल्या साधारणतः 20,000 सहकारी संस्था पतसंस्था महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत त्याच्यामधल्या साधारणतः 14,000 संस्था ह्या पतसंस्था आहेत म्हणजे शेती आणि आपल्या बिगर शेती आणि नागरी सहकारी पतसंस्था आहेत आणि साधारणतः 7,000 संस्था ह्या पगारदारांच्या पतसंस्था आहेत. तर इतक्या संस्थांचं कामकाज असताना चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या संदर्भामध्ये आपण हा जो अनुभव घेतो आगळा वेगळा याचं काय वैशिष्ट्य आता मला तर असं वाटतं आज मी निघताना असं वाटलं की हा पंढरीच्या वारीचा महिना आहे तर मला वाटलं की चिपळूण नागरी सहकारी संस्था ही माझ्यासाठी पंढरी आहे आणि ह्या पंढरीला गेल्या 10 वर्षापासून मी जितक्या काही वाऱ्या केलेल्या आहेत जसं पंढरीला जायला लोक त्यांना आळस येत नाही किंवा त्याच्यामध्ये उदासीनता येत नाही तशा पद्धतीचा एक वेगळा अनुभव मला या संस्थेशी जेव्हापासून मी जुळलेलो आहे इतकेपणा मी सहभाग घेतलेला आहे तेव्हा मला काहीतरी नवीन गोष्टी यामधनं अनुभवायला आलेल्या आहेत किंवा शिकायला मिळालेल्या आहेत. म्हणजे मी आपल्याशी संवाद साधताना माझ्याकडनं मी काय देऊ शकतो हे मला माहिती नाही परंतु ह्या संस्थेच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीच्या संदर्भात विशेष करून काय वाटप करता येईल का देता येईल किंवा काय शेअर करता येईल ह्या संबंधीची बरीचशी माहिती आपल्याला या संस्थेच्या कामकाजाच्या माध्यमातून मिळते. आता जसं यादव साहेबांनी माननीय सहकार आयुक्तांच्या जे काही भाषणामधला उल्लेख केलेला आहे त्यातलं एक माझ्याकडे पण उदाहरण आहे. परवा एका परिषदेला 24 तारखेच्या मी माननीय आयुक्त साहेबांसोबत होतो त्यामध्ये साहेब म्हणाले की माझ्याकडे असं एक उदाहरण आहे की ज्यामध्ये साधारणतः 850 कोटीच्या कर्जवाटपामध्ये त्यांच्याकडे एकही 101 दाखला घ्यायची गरज नाही त्यांच्याकडे कुठलेही कोर्ट मॅटर नाही तरी त्यांच्या कर्जवसुलीचं प्रमाण साधारणतः 99% आहे हा एक चमत्कार आहे. पब्लिकली स्टेटमेंट केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे मला सुद्धा माहिती आहे. मागच्या वेळी जेव्हा चंद्रकांत दळवे साहेब आले होते तेव्हा सुद्धा साहेबांनी त्यांनी हा प्रश्न पहिल्यांदा विचारला होता की तुमची थकबाकी किती आहे किंवा किती कर्ज प्रकरण आहे तेव्हा काहीतरी माझ्या मला जसं आठवलं त्याप्रमाणे काहीतरी 47 वगैरे असा काहीतरी आकडा 47 अशा पद्धतीचा आकडा तर मला आठवतो. म्हणजे इतक्या मोठ्या व्यवहारामध्ये इतकं दक्ष राहणे आपल्या सभासदांशी इतकं जुडून राहणे आणि त्यांच्याकडून ज्या सभासदांनी अपेक्षा केलेल्या आहेत त्या अपेक्षांची पूर्ती करणे आणि सभासदांकडून आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्यासुद्धा पूर्ण करून घेणे हे जे काम आहे सहकारामधलं तसं अवघड आहे. सहकारी चळवळीच्या संदर्भामध्ये काम करताना आपल्याला अनेक प्रकारचे वेगवेगळे अनुभवसुद्धा आपण आपल्याला समजत असतात किंवा आपल्या वाट्याला आलेले असतात त्याच्यातनं मार्ग काढत पुढे जाणे आणि ती चळवळ जी आहे ती अशा पद्धतीची टिकवून धरणे हे काय तसं सोपं काम नाही आहे. पण ही लिलया हे काम या सहकारी चळवळीच्या माध्यमातून निश्चितपणे केल्या जात आहे. कारण मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी संस्थांकडे प्रशिक्षणासाठी जातो आणि त्यातले जे काही अनुभव आहेत त्याच्याशी या संस्थेच्या कामकाजाची तुलना करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या चमत्कारिक वाटतात की असं का होतं. काल आता मी एका ऑनलाईन कार्यक्रमाला मी दर आठवड्याला पार्टिसिपेट होतो. ऑनलाईन कार्यक्रम आहे तो लेखापरीक्षकांशी संवाद असा तो कार्यक्रम आहे. लेखापरीक्षकांना लेखापरीक्षण करताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कायद्यामध्ये काय सुधारणा आहेत त्या समजून सांगण्याच्या दृष्टिकोनातून संवाद असतो. त्याच्यामध्ये काल माझ्यापुढे असा एक प्रश्न आला त्यामध्ये त्यांनी असं मांडलं की एका बँकेचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही. मग काय करायचं बरोबर आता ह्याचं आपल्याला काय थेट उत्तर देता येणार नाही. जर पैसे नाही असं बँकेने पब्लिकली स्टेटमेंट केलेलं असेल तरी त्या बँकेने कर्ज दिलंच पाहिजे तर निधी कुठून आणायचा हा प्रश्न येतो. ह्या परिस्थितीमध्ये आता स्वप्नाताईंनी जी आपल्याला आत्ता जी माहिती दिलेली आहे की
शेतीपूरक व्यवसायासाठी दुग्ध व्यवसायासाठी 2015 पासून त्या कार्यक्रमाचं जेव्हा पहिल्यांदा उद्घाटन झालं त्या कार्यक्रमाला सुद्धा मी होतो तेव्हापासून आतापर्यंत दुग्ध उत्पादकांना जे काही कर्ज वाटप केलेलं आहे शेतीपूरक व्यवसायाच्या वाढीसाठी आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत जे यश मिळालेले आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत जे सभासद आहेत किंवा कुटुंबीय आहेत त्यांचं आर्थिक जो विकास झालेला आहे त्याचं सुद्धा आपण मध्ये आपण सर्वेक्षण केलेलं होतं आणि त्या सर्वेक्षणामधून आपला निष्कर्ष निघाला होता की हा व्यवसाय करण्यासाठी जे काही संस्थेने कर्ज दिलं त्याच्यापूर्वी त्यांचा उत्पन्नाचा स्तर किंवा दर वर्षाला मिळणारं उत्पन्न आणि ह्या व्यवसायासाठी संस्थेने दिलेल्या कर्जाचा परिणाम म्हणून त्यांच्या उत्पन्नात झालेली जी काही वाढ आहे ती मागच्या उत्पन्नापेक्षा दुपटीपेक्षा जास्त आहे अशा पद्धतीचे निष्कर्ष काढले तर हे जे परिवर्तन आहे हे जे आर्थिक परिवर्तन आहे त्याच्यामुळे जे सामाजिक परिवर्तन झालेलं आहे हे नोंद घेण्यासारखं आहे ह्या गोष्टीची आपल्याला नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे एका बाजूला आपल्याला संस्था अशा किंवा बँका अशा दिसतात की ज्यांच्याकडे निधीचा प्रश्न आहे कर्ज वाटप करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नाही आणि दुसऱ्या बाजूनं आपल्याकडे ज्या काही निधी उपलब्ध आहे त्याचं अशा पद्धतीने वितरण की जो गरजवंत माणूस आहे जो गरजवंत युवक असेल त्याला उभं करण्याच्या दृष्टिकोनातून त्या निधीचं प्रॉपर नियोजन त्याचं प्रॉपर वितरण आणि ते परत लोकांच्या मालकीचा पैसा आपण जो लोकांना दिलेला आहे जो गरजवंतांना दिलेला तो वेळच्या वेळी परत येणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे म्हणून आपण बघितलं असेल की कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये आपल्याला अशी एक बातमी कधी दिसणार नाही की अमक्या सहसंस्थेला लोकांनी ठेवीच्या स्वरूपामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रकमा दिल्यामुळे ती संस्था अडचणीत आली किंवा बुडाली अशी एखादी बातमी आपण कुठे वाचलेली आहे का खूप ठेवी मिळाल्या आणि त्याच्यामुळे ती संस्था बुडाली असं कधीच झालं नाही परंतु या ठेवीमधून जे दिलेलं कर्ज आहे या कर्जाचं जे काही वसुली आहे ही वसुली वेळेत न आल्यामुळे चांगल्या पद्धतीने न आल्या कारणामुळे अशा संस्था किंवा प्रशासकीय जे कामं आहेत त्या प्रशासकीय कामामध्ये दोष ठेवल्यामुळे अशा संस्था आर्थिक अडचणीमध्ये आलेल्या आहेत अशा पद्धतीचं आपण माहिती घेतलेली आहे किंवा अशा पद्धतीचा आपल्याला अनुभव आलेला आहे म्हणून नियोजन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे संस्थेच्या कुठल्या कामकाजामध्ये आणि आता आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्राचा विचार करू द्या किंवा देशाचा विचार करू द्या देशाचा विचार करताना आपण बघितले की आता केंद्र सरकारच्या स्तरावर फार मोठ्या प्रमाणावर नवनवीन उपक्रम लॉन्च करण्यात आलेले आहेत प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या संदर्भात असतील त्यांना वेगवेगळे उपक्रम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून असेल इतर प्रकारच्या सहकारी संस्थांना मदत असेल साखर कारखान्यांना मदत असेल अत्यंत महत्त्वाची आणखी योजना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून लॉन्च केली जाते ती अन्नधान्याच्या भांडाराच्या संदर्भामध्ये जगात सगळ्यात मोठी योजना केंद्र शासनाकडनं ती राबवल्या जातात की जे काही आपल्याकडे उत्पन्न होतं शेती उत्पन्न होतं त्याच्या साठवणुकीची व्यवस्था आपल्याकडे पुरेशी नसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यामुळे नुकसान होतं अन्नधान्याचं त्याच्यामुळे साठवणूक क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि ते सुद्धा सहकाराच्या माध्यमातून म्हणून सहकारी चळवळीमध्ये काम करणाऱ्या ज्या तळातल्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांच्या संख्येमध्ये वाढ करणे त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणे त्यांची अर्थक्षमता वाढवणे आणि ज्या ठिकाणी संस्था नाही आहेत अशा प्रकारच्या परंतु गरज आहे अशा प्रकारच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था महिला सहकारी संस्था या संस्थांची वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून जे शासनाच्या स्तरावर जे प्रयत्न केला जात आहे किंवा जे नियोजन केलं जात आहे त्यामध्ये ज्या घटकांनी सहकारी चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे त्यांनी जास्त ताकदीने त्याच्यामध्ये आपली भूमिका बजावली पाहिजे आणि ज्यांचा सहभाग त्याच्यामध्ये नाही त्यांनी तो नव्याने सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. परवा एका परिषदेमध्ये पतसंस्थांच्या परिषदेमध्ये मी उपस्थित राहिलेलो होतो त्या परिषदेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये पतसंस्थांच्या संदर्भामध्ये आलेले आहेत त्याचा सुद्धा मला वाटतं की इथं थोडा उहापोह करावा की सर्वसाधारणपणे पब्लिक म्हणून आपल्याकडे कुठले मुद्दे पतसंस्थांच्या संदर्भामध्ये येतात किंवा काय अपेक्षा आहेत या संदर्भातल्या काही बाबी आपल्या मनातल्या बाबी म्हणून आपण त्या विचारात घ्यायला हरकत नाही. पतसंस्थांच्या संदर्भामध्ये परवा त्या परिषदेमध्ये एक संदर्भ असा नमूद करण्यात आलेला आहे की पतसंस्थांचं कामकाज एखाद्या खोडकर मुलासारखं आहे. खोडकर मुलासारखं का तर म्हणजे आणीबाणीच्या इतर वेळेस तो नुसता खोडकर म्हणजे खोड्या करत असतो
पण आणीबाणीच्या परिस्थिती मात्र अशा पतसंस्था मदतीला येतात. त्या अर्थाने या संस्थांचं कामकाज कसं आहे, एखाद्या होडकर मुलासारखं आहे. म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये धावून मदतीला जाणे ती भूमिका. आपल्या ह्या संस्थेच्या संदर्भात सुद्धा मागच्या 2 वर्षाचा आपल्याला अनुभव किंवा जी काही घटना घडलेली आहे त्या संदर्भात आपणही अनुभवलेलं आहे की ऐनवेळी जेव्हा आपत्कालीन परिस्थिती आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये या संस्थेने आपल्याला किती मदत केलेली आहे सभासदांना. दुसरं, या संस्थांच्या संदर्भात सर्वसाधारणपणे चांगलं नियोजन होण्याच्या दृष्टिकोनातून संस्थांच्या कामकाजामध्ये सुलभता असणं अत्यंत आवश्यक आहे. कामकाजाची ज्या काही पद्धती आहे, जे काही नियम आहेत किंवा ज्या काही निकष ठरवून दिले त्याच्यामध्ये सुलभता असणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की आपल्या एकंदरीत सहकारी चळवळीमध्ये ज्यांचा कोणता सहभाग, त्याच्यामध्ये तरुणांचा आणि महिलांचा सहभाग अत्यंत कमी आहे. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्राचा जरी विचार केला आपण तर महिलांच्या सहकारी संस्थांची संख्या 200 पेक्षा शिंदेसाहेब जास्त नाही आहे. म्हणजे 2,40,000 दरम्यान जर आपल्याकडे इतर प्रकारच्या संस्था असतील तर महिलांच्या सहकारी संस्थांची संख्या महाराष्ट्रामध्ये 200 पेक्षा जास्त नसावी ह्या गोष्टीची दखल घ्यायची गरज आहे. त्याच्यामुळे हा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी असं एक काही सूचना पुढे आलेल्या आहेत की युवकांना सहभाग करून घेण्याच्या दृष्टिकोनातून युवकांना देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये काही व्याजाची सूट देता येतील तर त्याचा विचार करावा, अशा प्रकारचे एक विचार परिषदेमध्ये पुढे आलेला आहे. दुसरं, संचालक मंडळामध्ये नवीन चेहरे जे समाविष्ट करताना त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून किंवा त्यांना कामकाजाची माहिती मिळावी किंवा त्यांचं त्यामध्ये एज्युकेशन व्हावं, नंतर त्यांनी कामकाजामध्ये कामकाजाला सुरुवात करावी अशी एक अपेक्षा त्यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. आपलं जे प्रशिक्षणाच्या संदर्भातलं जे काही कलम आहे, आपलं कलम 24 अ जे कलम आहे, त्याच्यामध्ये हेच नमूद करण्यात आलेलं आहे की कार्यकर्त्यांना किंवा अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आणि सदस्यांना प्रशिक्षण सहकाराचं कशासाठी द्यायचं, काय साध्य होणार आहे त्याच्यामुळे, हे प्रशिक्षण दिल्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामुळे 3 बाबी खास करून नमूद करण्यात आलेली आहे की सभासदांना त्यांचे हक्क, त्यांचे कर्तव्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना समजल्या पाहिजे. ज्या संचालक मंडळाला निवडून देण्यात आलेलं आहे, ज्या संचालक मंडळाच्या सदस्यांना निवडून देण्यात आलेलं आहे, त्यांना आपली संस्था चांगली चालवण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये आलं पाहिजे हा उद्देश कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. आणि जे कर्मचारी आहे, ज्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर हे सगळं आपल्याला गाडा पुढे ओढून न्यायचं आहे किंवा रेटून न्यायचं आहे, हे कर्मचारी चांगल्या कुशाग्र बुद्धीची, कुशाग्र क्षमतेची असल्याशिवाय कुठल्याही संस्थेचं कामकाज हे चांगल्या पद्धतीनं चालू शकत नाही. त्याच्यामुळे चांगल्या कुशाग्र बुद्धीचे कर्मचारी तयार होतील या दृष्टिकोनातून हे शिक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे असं त्यामध्ये कायद्याच्या तरतुदीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणून ज्या काही अशा पद्धतीचे आपण मेळावे किंवा ज्या कार्यशाळा घेतो त्याच्यामधनं लोकांपर्यंत ह्या सहकारी चळवळीच्या कामकाजाच्या पद्धतीशी एक प्रकारची जागृती त्यामध्ये निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून विचार होणं आवश्यक आहे. दुसरा एक मुद्दा आला की ठेवीला संरक्षण मिळणं आवश्यक आहे. आता आपल्याकडे बँकांच्या ठेवीला संरक्षण 5 लाखापर्यंत आहे, पण पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण नाही. आणि या ठेवींना संरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय समाविष्ट करणं हा धोरणात्मक बाब आहे म्हणाशी. परंतु ज्या सभासदांच्या ठेवी संस्थेकडे आहेत त्या संस्थेच्या कामकाजामध्ये जर काही भविष्यामध्ये अडचणी आल्या तर त्यांच्या ठेवी अडचणीत येऊ नये, त्यांना विमा संरक्षण कसं देता येईल या संदर्भामध्ये सुद्धा विचार करण्याची गरज आहे असा एक मुद्दा पुढे आलेला आहे. दुसरा, संस्थांनी कामकाज करत असताना काही स्वतःवर बंधनं लावून घेतली पाहिजे. काम करताना आपण कुठल्या शिस्तीने काम करायचं, आपल्याला सहकारी तत्व, सहकारीचे मूल्य पालन करून त्या पद्धतीने काम करायचं आहे. आणि सहकाराचा हे जो दिवस आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली हे म्हटलेलं आहे की संस्था सहकाराचे तत्व आणि मूल्य पालन करून कशी काम करत आहे हे समजून घेण्यासाठी सहकाराचा दिवस जो आहे तो साजरा करायचा आहे. म्हणजे आम्ही सहकाराच्या तत्वाचं व्यवस्थित पालन करतो आहोत का, सहकाराच्या मूल्यांचं आपल्याकडे पालन केलं जात आहे की जात नाही आहे हे पाहिलं पाहिजे. प्रशिक्षणाचे अनेक कार्यक्रम आपल्याकडे जरी घेतले जात असतील तर ह्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचा परिणाम म्हणून त्या प्रशिक्षणाचं नेमकं काय परिणाम झाला, त्याचा काय सकारात्मक परिणाम झाला या बाबीचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. माझ्या अनुभवामध्ये असं काही संस्थांच्या प्रशिक्षणाची कार्यपद्धती अशी आहे ते म्हणतात की प्रशिक्षणामुळे आमच्या व्यवहारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढ होते किंवा आमचे कर्मचारी इतक्या चांगल्या ताकदीने त्यामध्ये आपला जीव ओतून काम करू शकतात आणि त्याच्यामुळे आम्हाला जे येणारं रिटर्न आहे ते इतकं चांगलं आहे की त्याच्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणावर
जास्तीत जास्त खर्च करणं आम्हाला खूप चांगलं वाटतं. त्याच्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा देणे आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं गुणात्मक प्रशिक्षण देणं हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याच्यामुळे प्रशिक्षण हे कॅज्युअल मॅनरने न देता किंवा केवळ प्रमाणपत्राचं प्रशिक्षण न देता किंवा प्रमाणपत्र दिल्यामुळे लेखापरीक्षण अहवाला लेखापरीक्षणाचा वर्ग वाढण्यासाठी त्याचा वापर न करता हे गुणात्मक प्रशिक्षण झालं पाहिजे, जेणेकरून संस्थांचे व्यवहार हे चांगले वाढतील आणि सभासदांना खऱ्या अर्थाने त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना संस्थेच्या माध्यमातून लाभ मिळेल या पद्धतीने केलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे लेखापरीक्षकांची नियुक्ती केली जाते बऱ्याच संस्थांना, आता काय झालं लेखापरीक्षणाची पद्धती 2013 बदललेली आहे. जो पॅनलवरचा लेखापरीक्षक असेल त्या लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्याचे अधिकार ह्या संस्थांना दिलेले आहे सर्वसाधारण सभेला. या लेखापरीक्षकाची नियुक्ती करणं हा विशेष करून आयुक्त साहेबांनी वेळोवेळी उपस्थित केलेला मुद्दा आहे की सोयीच्या लेखापरीक्षकाची नियुक्ती करायची, जेणेकरून आपल्या संस्थेच्या कामकाजामध्ये जर काही दोष असतील तर ते दोष झाकण्यासाठी तो मदत करू शकेल अशा पद्धतीची नियुक्ती करण्याची पद्धती बाधक आहे, चळवळीला ती मारक आहे, ते त्या पद्धतीने करण्यात येऊ नये हा सुद्धा एक मुद्दा त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. नंतर यशोगाथा ज्या आहेत आपण आता ह्या हा मुद्दा मी दर वेळेस मी उपस्थित करत असतो की आपण जे काही काम केलेलं आहे किंवा करतो आहोत त्याचं जाहीरपणे लोकांपर्यंत ते पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे की आम्ही काय वेगळं काम केलेलं आहे. म्हणजे मी आता हे परत मी रिपीट करतो आहे की मी जेव्हा ह्या संस्थेला पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा जे प्रयोग चव्हाण साहेबांनी केलेले आहेत ते चव्हाण साहेबांनी केलेले प्रयोग मी पहिला म्हणलं मी मंत्रालयामध्ये 4 काम केलं ह्याच संस्था मी सांभाळत होतो पण ह्या गोष्टी कुठल्याही पेपरवर मला कधी दिसल्या नाही की असं पण काही करता येऊ शकतं सहकारामध्ये. उदाहरणार्थ समन्वयक नेमायचा, आता जसं स्वप्नताईंनी सांगितली की समन्वयक नेमायची आणि समन्वयकाच्या माध्यमातून किंवा फिरती सेवा केंद्राच्या माध्यमातून पतसंस्थांनी बँकाकरता हा मुद्दा वेगळा पण पतसंस्थांनी सुद्धा फिरती सेवा केंद्र स्थापन करायची, त्यांच्या मार्फतीने सेवा गावापर्यंत पोहोचवायच्या किंवा समन्वयकाच्या माध्यमातून संस्थेवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक भार न येता त्यांच्या सेवा वापरून आपल्या संस्थेचा व्यवहार वाढवायचा ह्या नवीन गोष्टी आहेत. किंवा दुग्ध व्यवसायाच्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला की ज्या कारणासाठी संस्थेने कर्ज पुरवठा केलेला आहे 2015 शासनाने मान्यता दिलेली आहे याला की ज्या जिल्ह्यामध्ये बँका चांगल्या कर्ज पुरवठा करण्यासाठी ज्या बँकांकडे निधी नाही आहे अशा जिल्ह्यामध्ये पतसंस्थांनी जर पुढाकार घेतला तर त्यांना आपल्या एकूण ठेवीच्या 20% कर्ज शेतीसाठी देता येईल वगैरे. तर माझ्या नजरेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे फक्त महाराष्ट्रामध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था अशीच एक मला संस्था दिसते की ज्या संस्थेने यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि नुसतंच पुढाकार घेऊन त्याचे वर्तमानपत्रामध्ये बातमी येईल यापुरतं न थांबता अविरतपणे म्हणजे आता 8 कालावधी झालेला आहे ह्या 8 निरंतर कर्ज वाटप त्या क्षेत्राला केलेलं आहे आणि त्याचे चांगले रिझल्ट त्या संस्थेला आलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या बाबीचं अनुकरण जर इतर संस्थांनी करायचं असेल तर ह्या संस्थांनी केलेल्या कामाच्या यशोगाथा चांगली कामं ही लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संस्थांची जी काही कामं आहेत ती कामं एकत्रित करून त्यांचं संकलित करून ते प्रकाशित करून लोकांपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे, जेणेकरून त्याचं इतर लोक अनुकरण करू शकेल. खूप चांगल्या गोष्टी इतर राज्यांमध्ये सुद्धा जरी त्यांमध्ये सहकारी संस्थांची संख्या कमी असेल किंवा सहकारी चळवळ फार प्रमाणात थोपवली नाही असं जरी म्हटलं पण काही छोटे छोटे प्रयोग इतर राज्यांमध्ये केलेले आहेत त्या इतर राज्यांमध्ये सुद्धा ते प्रयोग निश्चितपणे आपल्याला अनुकरणीय आहे. मी चव्हाण साहेबांशी चर्चा करताना ज्या इतर राज्यांचं प्रशिक्षणाचे काही वर्ग मी घेतो त्याच्यानं माझ्या असं काही बाबी समोर आल्या की ओडिशासारख्या राज्यामध्ये छोटंसं राज्य आहे पण तिथं प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचं काम फार चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीचं त्यांना उत्पन्न मिळतं, मोठ्या प्रमाणावर भात खरेदी करतात, त्यांच्या स्वतःच्या इमारती आहेत आणि देशामध्ये तो एक असं राज्य आहे की ज्यामध्ये ज्याला CBS सोल्युशन म्हणतात जिल्हा बँकेशी कम्प्युटरद्वारे संलग्न असलेल्या संस्था अशी व्यवस्था फक्त त्या राज्यात करण्यात आलेली आहे. मग ह्या ज्या यशोगाथा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांमधल्या ह्या यशोगाथा आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण विचार केला पाहिजे किंवा ते लोकांपर्यंत आणण्याचा विचार केला पाहिजे. दुसरं जी काय आपण चर्चा करतो ही चर्चा नुसतीच आपली चर्चा करायची म्हणून न करता ती अभ्यासात्मक असावी, त्याच्यातनं काहीतरी चांगल्या गोष्टी पुढे याव्या, त्यामधनं आपल्याला काहीतरी एक प्रकारचं मार्गदर्शन मिळावं, एक चांगला नवीन कृती कार्यक्रम आपल्याला करता येईल अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या पाहिजे, अशा प्रकारचं काम केलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं
या संस्थेच्या कामकाजावरून ज्यांनी काहीतरी धडा घेतला पाहिजे असं म्हणेल मी, त्यासाठी संस्थाने आपलं प्रतिमा संवर्धनाचा विचार केला पाहिजे. आपली प्रतिमा जितकी चांगली मानल्या जाईल कशावर, वार्षिक अहवालावर नाही. वार्षिक अहवालाच्या पहिल्या पानावर खूप चकचकीत पान आहे, त्याच्यामध्ये संस्थापक अध्यक्ष यांचा फोटो आहे, त्याच्याकडे तीन वाक्य लिहिलेले आहे, सतत लाभात असणारी संस्था, सतत लाभांश देणारी संस्था, सतत अवर्ग मिळवणारी संस्था, अशी घोषवाक्याने लिहितात. गुणवत्ता या संस्थेने परिश्रमपूर्वक कशा पद्धतीचं काम करून सभासदांना त्याचा लाभ दिलेला आहे ह्या गोष्टीसुद्धा त्यामध्ये मांडल्या पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा कर्जाच्या संदर्भामध्ये त्यामध्ये आलेल्या चर्चेमध्ये की नुसतं कर्जाच्या सुरक्षिततेचा नुसता विचार करून किंवा पुरेसं तारण आहे का, या तारणाचा केवळ विचार करून कर्ज वाटप न करता ती म्हणजे चांगल्या पद्धतीनं वापरून त्याचा परतफेड कशी होईल ह्या बाबी विचारात घेऊन कर्जाचं वितरण केलं पाहिजे. केवळ सिक्युरिटीचा बाब विचारात घेणे हा सुद्धा एक विचार करण्यात आलेला आहे. दुसरं, ज्या संस्था तोट्यात आहेत, तोट्यातल्या संस्था का चालवायच्या असा एक प्रश्न चर्चेला आला. ज्या संस्था तोट्यात असतील, तोट्यामध्ये ठेवून खर्च वाढवण्यापेक्षा अशा संस्था ज्या आहेत त्या मर्ज करण्याच्या दृष्टिकोनातून, त्या तोट्यातनं बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. ज्या संस्थांचे काही असेट्सच्या संदर्भात काही प्रश्न पुढे झाले त्याची पुनर्रचना करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचं व्हॅल्यू रिव्हॅल्युएशन करण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, जेणेकरून संस्थांची बोरोइंग कॅपॅसिटी वाढेल, बाहेरून निधी उभारण्याची त्यांची क्षमता वाढू शकेल आणि त्यामुळे त्यांना जास्त कर्ज वाटपासाठी लागणारा निधी, ज्यांच्याकडे सरप्लस आहे त्यांचा काही प्रश्न येणार नाही, पण ज्यांच्याकडे निधीचा प्रश्न आहे, जसं मी यापूर्वी आपल्याला सांगितलं एका बँकेमध्ये निधी नाही म्हणून ते कर्ज वाटप करू शकत नाही, तर अशा संस्थांच्या संदर्भामध्ये त्यांना आपल्या असे निधी उभारण्यासाठी आपल्याला बोरोइंग कॅपॅसिटी वाढवण्याला मदत होईल. एक संस्था माझ्यापुढे अशी आहे की त्यांनी संस्था स्थापन केल्यानंतर डिपॉझिट झाल्यानंतर कर्ज वाटप न करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे कर्ज वाटप केलं तर वसुली येणार नाही आणि वसुली आपल्याला परवडणार नाही, पण दरवर्षीच्या सर्वसाधारण सभेत लाभांश वाटप करायचा होता हा विषय मात्र त्यांना तोंड पाठवतात. त्याच्यामुळे दरवर्षी जमा केलेल्या ठेवीमधून 10% दराने ते लाभांश वितरित करत होते. लाभांश हा नफ्यातून देण्यात येतो हे त्यांना काही माहिती नव्हतं, कारण त्यांचं शिक्षण प्रबोधन झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे पहिल्या वर्षी ठेवीतून 10%, दुसऱ्या वर्षी 10%, तिसऱ्या वर्षी 10%, आणि 10व्या वर्षी ती संस्था अस्तित्वात नाही अशी परिस्थिती उद्भवली. त्याच्यामुळे ही जी कामकाजातली जी सदोष पद्धती आहे तो सुद्धा बदलण्याची गरज आहे. दुसरं, सेवकाच्या संदर्भामध्ये या संस्थेचा आपण आता अनुभव घेतलेला आहे की पहिल्यांदा सुर्वे सरांनी जे मांडणी केलेली आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये ती निश्चितपणे वाखाणणी आहे. मी सगळ्यांना आवाहन करेन की त्यांच्यासाठी काड्या वाजवा जोरात, कारण केवळ संचालक मंडळाच्या भरोशावर कुठली संस्था चालू शकत नाही. ज्या जिकिरीनं, ज्या उमेदीने, ज्या मेहनतीने हा कर्मचारी वर्ग इथे काम करतो आहे, तो कर्मचारी आहे म्हणून संस्थेची प्रगती आहे, तो जोपर्यंत ह्या पद्धतीने काम करत राहील तोपर्यंत संस्थेला निश्चितपणे यश प्राप्त होत राहील. त्याच्यामुळे कर्मचारी चांगल्या गुणवत्तेचे असणे आणि त्यांना चांगलं वेतन देणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, कारण जितके परिश्रम घेतील तेव्हा त्यांना त्यांचा लाभसुद्धा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा एक मुद्दा उपस्थित आला की पतसंस्थाने बँकेमध्ये कधी रूपांतरित होऊ नये. का तर म्हणजे बँक म्हणून काम करत असताना रिझर्व्ह बँकेच्या एवढ्या अडचणी त्यांना किंवा अटी शर्ती लागू पडतात की त्यांना काम करायला जरा अडचणी येतात. त्याच्यामुळे पतसंस्थांनी थोडंसं स्वातंत्र्य घेऊन काम करायला त्यांना मुभा असल्यामुळे पतसंस्थांनी शक्यतो बँकेमध्ये रूपांतर होण्याचा असा एक विचार आलेला आहे, तो विचार आहे म्हणून मी आपल्या पुढे मांडतो. बरोबर आहे. नंतर पतसंस्थांना आता नवीन जो कायदा झालेला आहे, पतसंस्थांचा जो नवीन प्रकरण आलेला आहे, हा मला असं वाटतं की आता इथे आपल्याला जे काही स्वातंत्र्य आहे आपल्याला निर्णय घेण्याचं, त्याच्यामध्ये निश्चितपणे रिझर्व्ह बँकेकडे केल्यानंतर थोडशा रिस्ट्रिक्शन येतात. बरोबर आहे. कारण 2 रेग्युलेटर आपल्याकडे होतात, तो विषय नेहमी चर्चेला देतो की ड्युअल कंट्रोल असल्या कारणाने संस्थांना कामाला अडचणी येतात वगैरे, तर ते बाबसुद्धा आपण विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी स्कोप आहे, करू शकतो, दोन्ही कायद्याचं आपण पालन करू शकतो, त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण काय होतं, बँकेमध्ये बिगर सभासदांच्या ठेवी किमान घेणे ही जी मुभा आहे ती पतसंस्थांच्या संदर्भामध्ये नाही आहे. आता पतसंस्थांच्या कर्मचारी पतसंस्थांना थोडी मुभा दिलेली आहे, म्हणजे निवृत्त होऊन बाहेर पडलेल्या सभासदांना नॉमिनल मेंबर करून त्यांच्या ठेवी घेण्यापुरती कायद्यामध्ये दुरुस्ती आत्ता करण्यात आलेली आहे. अन्यथा
नागरी पतसंस्था आणि बिगर कृषी पतसंस्थांना कुठल्याही परिस्थितीमध्ये बिगर सभासदांशी ठेवीचा व्यवहार करता येत नाही, कर्जाचा व्यवहार करता येत नाही, ही त्यामध्ये महत्त्वाची मर्यादा आहे. मग पतसंस्थांच्या संदर्भामध्ये आता बरेचसे रिस्ट्रिक्शन नवीन प्रकरणात आलेले आहे की त्यांनी अमक्या गोष्टी करू नयेत वगैरे वगैरे. पण ज्या अर्थी आता पॅकसारख्या संस्थांना अनेक प्रकारच्या सेवा करण्याची मुभा शासनाच्या स्तरावर देण्याचा विचार पुढे आलेला आहे. पतसंस्थांना सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देण्याची संधी असेल, स्कोप असेल, तर त्याचा सुद्धा एक धोरणात्मक निर्णय घेऊन त्याचा सुद्धा विचार करावा, असा सुद्धा एक विचार त्यामध्ये पुढे आलेला आहे. नंतर संस्थांचे जे काही उपविधी आहेत, त्या उपविधीच्या आधारावर त्या संस्था दैनंदिन काम करतात. ते उपविधी तयार करताना फार काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण आता आपल्याकडे जे पॅकचे जे उपविधी आहेत, त्या पॅकच्या उपविधीमध्ये म्हणजे प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे जे काही आता उपविधी आलेले आहेत, या त्यामध्ये शासनाची भूमिका अशी आहे की आपला जो कायदा आहे राज्याचा, या कायद्यातल्या तरतुदीशी सुसंगत तरतुदी करून तो स्वीकारावा, अशा प्रकारची त्यामध्ये अपेक्षा असल्या कारणाने जे काही बायला झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या कायद्याला सुसंगत पद्धतीच्या कुठले बदल करायची गरज आहे, ते बदल करून त्यानंतर ते स्वीकृत करणं अपेक्षित आहे. म्हणून उपविधी करताना ते अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे. कायद्याप्रमाणे जे शिंदे साहेब आणि त्यांच्या अंतर्गत जी यंत्रणा संस्थांची नोंदणी करते त्याच्यामध्ये ज्यामध्ये त्यांच्या स्वाक्षऱ्या अडलेल्या असतात त्याच्यामध्ये बघा अत्यंत महत्त्वाची बाब आहे काय लिहिलेलं असतं नोंदणी करताना शेवटची टिप्पणी जी असते शिंदे साहेबांची की माझ्याकडे या संस्थेचे काही प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत, जो काही प्रकल्प अहवाल प्राप्त झालेला आहे त्यावरून येत्या 5 वर्षात ही संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे अशी निबंधक म्हणून माझी खात्री झालेली असल्या कारणाने मी ही संस्था नोंदणी करण्यास परवानगी देत आहे. आणि 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले तरी ती संस्था तोट्यातच चाललेली आहे अशी परिस्थिती जर असेल तर नेमकं शिंदे साहेबांना प्रश्न विचारला जाऊ शकतो का? तुम्ही तर म्हटलं होतं 5 वर्षामध्ये अर्थक्षम होईल आणि हिला आता 15 वर्ष झाली तरी ती अर्थक्षम होत नाही, तर मग तुमची नोट, तुमचा आदेश हा चुकला की काय, याचं मूल्यांकन करायची गरज आहे. म्हणून कुठलीही संस्था जी आपण स्थापन करतो, जी आपण प्रकल्प अहवाल लिहिलेला आहे नवीन संस्था काढताना किंवा चालवताना, ती संस्था अर्थक्षमपणे चालली पाहिजे हे कायदेशीर अट आहे. त्याच्यामुळे अर्थक्षम न चालणारी कुठलीही संस्था असणार नाही किंवा जी असेल त्याने प्रयत्न करून ती संस्था अर्थक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे तो नवनिर्वाचित सदस्यांना आणि पूर्वीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांना थोडा मनातून आनंद देणारा आहे. म्हणजे असं कदाचित समजा धोरणात्मक निर्णय झाला तर त्यांना अनेक समितीवर काम करणाऱ्या लोकांना आनंद त्यापण मिळू शकेल. काय आहे, संचालकांना नफ्यातून हिस्सा मिळावा. संस्थेला जो काही हिस्सा नफा मिळतो, हा नफा जो मिळतो कशामुळे मिळतो, संचालक मंडळाच्या समितीने परिश्रम केलेले आहे, धोरणात्मक निर्णय घेतलेले आहे, चांगलं राबवलेलं आहे आणि या कारणामुळे त्यांच्या परिश्रमाचं चीज म्हणूया किंवा त्यांच्या परिश्रमासाठी त्यामुळे एक आपल्याला बक्षीस म्हणूया, त्यांचा सुद्धा हिस्सा असावा, एक विचार म्हणून आलेला आहे. तो विचार म्हणून मी सांगतो आपल्याला, असा विचार त्याच्यात मांडण्यात आलेला होता की ज्यांनी परिश्रम केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा काही प्रमाणामध्ये सहभाग असावा, असा एक विचार त्यामध्ये मांडण्यात आलेला आहे. नंतर जास्त व्याज दर म्हणजे धोका, जास्त व्याज दर म्हणजे धोका, असे एक चर्चेला मुद्दा आलेला आहे. म्हणजे बऱ्याच संस्थांच्या संदर्भामध्ये आकर्षक व्याजाचे दर जाहीर करून डिपॉझिट मिळवण्याचा बरेच वेळा प्रयत्न करण्यात येतो आणि कर्जाचे दर तर जनरली जास्त असतात, पण जास्त व्याजाचे दर जर देण्याचं आश्वासन जर असेल आणि तितकं समजा जर उत्पन्न मिळत नसेल किंवा तितक्या प्रमाणामध्ये जर कर्जाचं वितरण झालं नाही, वसुली झाली नाही, तर ती संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये येऊ शकते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्याजाचे दर डिक्लेअर करणे हे जरा अडचणीचं आहे, अशा पद्धतीचा एक मुद्दा आलेला आहे. दुसरा, ज्या डिपॉझिटर्स आहेत, ह्या डिपॉझिटर्सचा एक प्रतिनिधी संचालक मंडळावर असावा. कारण ठेवीदारांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी काय व्यवस्था, ती आपल्याला ह्या संचालक मंडळाच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे तसं एक मागणी त्याच्यामध्ये पुढे आलेली आहे. दुसरा, वसुलीसाठी ज्या संस्थांना वसुलीसाठी फील्डमध्ये जावं लागतं, त्यामध्ये त्यांना जे पोलीस संरक्षण लागतं ते बरेच वेळा ते उपलब्ध होण्यामध्ये अडचणी येतात. त्याच्यामुळे असा एक प्रस्ताव मांडण्यात आला की जे फेडरेशन्स आहेत, पतसंस्थांचे फेडरेशन,
त्यांनी आपल्या स्तरावर डेप्युटेशनवर त्या अधिकाऱ्यांना घेण्याची व्यवस्था करावी, त्यांनी त्यांच्या वेतनाची व्यवस्था करावी, जेणेकरून त्यांच्या गरजेप्रमाणे ते अधिकारी त्यांना तिथल्या तिथे उपलब्ध होऊ शकतात, असा एक मुद्दा त्यामध्ये मांडण्यात आलेला आहे. दुसरं जे वसुलीची प्रकरणे आहेत, ती वसुलीची प्रकरणं मिळवण्यामध्ये, अवॉर्ड मिळवण्यामध्ये आणि ते त्याचं प्रत्यक्ष एक्झिक्युशन करण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात आणि त्याच्यामुळे त्याचं एक चांगलं सॉफ्टवेअर डेव्हलप करावं, बरोबर, ज्यांना तांत्रिक सुविधा ज्यांच्याकडे उपलब्ध आहेत किंवा माहिती तंत्रज्ञानाचा त्यांनी चांगल्या पद्धतीने अवलंब केलेला आहे, त्यांनी हा सुद्धा एक प्रयोग करावा की ताबडतोब 101 ची प्रकरणं आपल्याला मिळतील, त्याचं ताबडतोब एक्झिक्युशन करता येईल आणि त्यामधनं आपल्या संस्थांची वसुली चांगली करता येईल. तर ह्या ज्या बाबी आपल्या ह्या पतसंस्थांच्या महापरिषदेमध्ये आता अलीकडे आपल्या या 24 तारखेला जी चर्चा झाली ह्या चर्चेमधून पुढे आलेल्या, तर मला वाटलं की ह्या आपल्याशी सुद्धा शेअर कराव्यात आणि त्या माध्यमातून काही करण्यासारखं असलं किंवा त्यातल्या काही चांगल्या बाबी आपल्याला जर घेतात सहकार दिनाच्या निमित्तानं तर त्याचा निश्चितपणे आपल्याला त्याचा लाभ मिळू शकेल. आता एकंदरीतच आपल्या सहकारी चळवळीच्या संदर्भामध्ये आणि ह्या दिवसाच्या संदर्भामध्ये माझ्या मनात आलेला आणखी एक असा विचार होता, तो असा की हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दर जुलैच्या पहिल्या शनिवारी जगात साजरं करता येतं, मग आपल्यासुद्धा देशामध्ये आपल्यासुद्धा राज्यांमध्ये अशा काही तारखा आहेत की त्या तारखांचा आपणसुद्धा गौरव केला पाहिजे, त्या तारखाच्या दिवशी आपण आनंद सोहळा साजरा केला पाहिजे किंवा उपक्रम केले पाहिजे. त्यातलं पहिलं जे आहे आपला 1904 चा पहिला जो कायदा आहे भारतामध्ये सहकारी संस्था सुरू करण्याचा पहिला जो कायदा आहे तो ज्या दिवशी झालेला आहे त्या दिवशीसुद्धा आपण का कार्यक्रम करू नये, किंवा ह्याच्यामुळे तर सहकारी चळवळ अस्तित्वात आलेली आहे आणि तिचा विस्तार आणि विकास झालेला आहे, म्हणून त्या दिवशीसुद्धा आपण छोटासा उपक्रम सुरू करण्याची काहीतरी प्रथा करायला पाहिजे. नंबर 2 वर हा झाला देशाचा कायदा 1904 चा. नंतर स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या राज्याचा कायदा केलेला आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, हा सुद्धा कायदा एका विशिष्ट दिवशी अस्तित्वात आलेला आहे. मग आपण महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीमध्ये जर काम करत असू तर ज्या कायद्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या सहकारी चळवळीची सुरुवात झालेली आहे ती ज्या दिवशी ज्या कायद्याने झालेली आहे त्या दिवशी तो कायदा सुद्धा आपल्याला तो दिवस म्हणून त्या कायद्याचा दिवस म्हणून तो सुद्धा साजरा करण्याच्या दृष्टीनं विचार करण्याची गरज आहे. आता याचे जे स्लोगन्स आहेत आपल्याला काय करायचं आहे सहकार दिवसाच्या निमित्ताने आपल्याला काय करायचं आहे या संदर्भामध्ये 2012 मध्ये जे काही पहिल्यांदा स्लोगन आलेलं होतं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं त्याच्यात म्हटलेलं होतं कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड, चांगल्या जगाची निर्मिती करण्याची क्षमता सहकारी चळवळीत आहे असं ते स्लोगन होतं. कोविडच्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला आपला भरसा वाटत नव्हता, आता आपलं उद्या काय होईल माहिती नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये त्याचं स्लोगन सहकार दिवसाचं देण्यात आलेलं होतं की लेट अस बिल्ड टुगेदर, एकत्र येऊ आणि आपलं जी अर्थव्यवस्था आहे तिची पुनर्रचना करण्याचा विचार करूया अशा पद्धतीचं होतं. आणि या वर्षीचं 2023 जे स्लोगन आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे की आपलं जे शाश्वत विकासाचे जे उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेले आहेत या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टेमध्ये पार्टनर म्हणून सहकाराची काय भूमिका असेल, सहकार काय भूमिका बजवेल, हे अत्यंत महत्त्वाचं जबाबदारीचं स्लोगन आहे. त्याच्यामुळे ह्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आणि शाश्वत विकासामध्ये काय बाबी नमूद केलेली आहे, युवकांचा विकास, महिलांचा विकास, बेरोजगारी निर्मूलन, दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरण अशा अनेक बाबीचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ह्या क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी म्हणून सहकारी चळवळीने सहकारी संस्थांनी काय भूमिका पार पाडावी किंवा काय त्यांना स्कोप आहे या दृष्टीने त्यांनी त्यामध्ये विचार करायचा आहे. म्हणून ह्या स्लोगनच्या अनुषंगाने शाश्वत विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे आपल्याला स्कोप आहे, म्हणून मग आम्ही सांगितल्याप्रमाणे सहकारी संस्थांना त्यांचे जे काही कायद्यामध्ये उद्दिष्ट नमूद केलेले आहेत, पूर्णिमात उद्दिष्ट नमूद केलेले आहे, त्याला विस्तार करून त्यापेक्षा अधिक सेवा स्थानिक स्तरावर ज्याला स्कोप आहे अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कायद्याने जर मुभा दिली, पूर्णिमाने जर मुभा दिली आणि संचालक मंडळाने प्रयोग ठेवले अशा पद्धतीचे उपक्रम चालवण्याचा जर विचार केला तर निश्चितपणे चांगलं त्यामध्ये फलित येऊ शकतं. कारण ह्या संस्थेच्या संदर्भामध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या संदर्भामध्ये प्रशिक्षणाच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा जेव्हा ती उदाहरणं दिल्या जातात की असं पण केलं जाऊ शकतं, असं केलं जात आहे, तेव्हा लोकांना ते आश्चर्य वाटतं. कारण ते चाकुरीच्या बाहेर जाऊन
अशा पद्धतीचा निर्णय घेण्याची सवय नसल्यामुळे किंवा असं आपण करू शकतो का, याला आक्षेप येईल का, हे आपण कायदेशीरपणे आहे असं सिद्ध करू शकतो, असे अनेक मुद्दे येत असल्या कारणाने काहीतरी ठोसपणे आणि धाडसाने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करून आणि त्याचे चांगले निर्णय जर आपण लोकांच्या पुढे मांडू शकलो आणि त्यामध्ये जर अथॉरिटी शासन आणि सभासद यांचं जर समाधान झालं तर निश्चितपणे जी जी शाश्वत विकासाची जे काही उद्दिष्ट आहेत जी नमूद केलेली आहेत ती साध्य व्हायला निश्चितपणे सहकारी चळवळीच्या माध्यमातून आपण ते साध्य करू शकतो. पण आपल्या संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी नमूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये ह्या सगळ्या ह्याच बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत. आणि आपला जो कायदा आहे आपल्या कायद्याचं पहिलं जे वाक्य आहे त्या पहिल्या वाक्यामध्ये ह्याच बाबी नमूद करण्यात आलेली आहे की आम्हाला काय करायचं आहे, राज्यातल्या सहकारी चळवळीचा सुव्यवस्थित विकास करायचा आहे. कसा? राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी नमूद करण्यात आलेली आहे ह्या तत्वांचं पालन करून ह्या तत्वामध्ये काय नमूद करण्यात आलेले आहे, बालकांचा विकास, महिलांचा विकास, शेतीचा विकास, मूलभूत सुविधांचा विकास, शैक्षणिक विकास, आरोग्य विकास वगैरे वगैरे तमाम, म्हणजे आपल्या आयुष्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व प्रकारच्या गोष्टी करण्यासंबंधीची त्यामध्ये तरतूद आहे. आणि आपण इथं वचन दिलेलं आपल्या कायद्यामध्ये आमची सहकारी चळवळ आम्ही सुव्यवस्थित चालू अशा पद्धतीने राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करू आणि ह्या तत्वांमध्ये या सगळ्या बाबी आपल्या जीवनाशी निगडीत सगळ्या बाबींचा अंतर्भाव असल्यामुळे त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जे जे करण्याची गरज आहे आणि जे जे आपण करू शकतो त्या दृष्टीनं ते काम करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून एकूणच सहकारी चळवळीच्या माध्यमातून प्रेरणा आणि बळ मिळावं ते मिळेल आणि आपण ते मिळून जे जे संचालक मंडळ चांगल्या रीतीने काम करण्यासाठी पुढे आलेले आहे त्याच्या पाठीशी राहून त्यांना प्रोत्साहित करून जर आपण पाठबळ देण्याचा विचार केला तर निश्चितपणे सहकारी चळवळीचे दिवस भविष्यामध्ये सुद्धा चांगले राहतील. सध्या काही अडचणी आपण सहकारी चळवळीच्या संदर्भामध्ये अनुभवतो कारण मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला असं वाटतो की स्पर्धेमध्ये ह्या संस्था कदाचित टिकाव धरणार नाही, परंतु तशी परिस्थिती नाही. कारण या संस्थेचं जर आपण उदाहरण जर बघितलं तर 1991 नंतर ह्या चळ संस्थेच्या नंतर स्थापन झालेली संस्था 1993 ऑक्टोबरमध्ये मग ह्या संस्थेला ह्या स्पर्धेमध्ये टिकाव धरायला कुठे अडचण आलेली आहे, म्हणजे ज्याचं काम चांगलं आहे त्या संस्थेला कुठल्या पद्धतीच्या कामकाजामध्ये अडचणी येत नाही ही समाजाची गरज आहे. आणि आता जी काही व्यवस्था आपल्याकडे प्रशासकीय असेल त्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये स्वबळावर इतक्या सगळ्या सुविधा कर्जाच्या असतील किंवा इतर सामाजिक सुविधा पुरवणं शक्य नाही, त्याच्यामुळे सहकारी संस्था सहकारी चळवळ आपल्या मालकीची सभासदांच्या मालकीची अशी एक व्यवस्था अशी एक यंत्रणा आहे की या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला जे काही साध्य करून घ्यायचं आयुष्यामध्ये ते साध्य करून घेण्याची सुविधा ते साध्य करून घेण्याची संधी आपल्याला या चळवळीच्या माध्यमातून मिळत असल्या कारणाने ह्या 101 जागतिक सहकारी दिवसाच्या निमित्ताने आपल्या ज्या आशा आणि आकांक्षा आहेत ज्या काही आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून स्वेच्छेने एकत्र येऊन व्हॉलंटरीने एकत्र येऊन आणि सहकार्याच्या तत्वांचं आणि मूल्यांचं चांगल्या पद्धतीने पालन करून या संस्था चांगल्या पद्धतीने अर्थक्षपणे चालवून सभासदांना आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगल्या सेवा आणि त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठी वचनबद्ध होऊया. सहकारी संस्था चांगल्या चालण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना पाठबळ देऊया आणि भविष्यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये पदार्पण करून नवनवीन क्षेत्रामध्ये सहकारी चळवळीची उत्तरोत्तर प्रगती आणि विकास हो या पद्धतीची अपेक्षा करूया अशा पद्धतीचं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि आजच्या ह्या दिवशी 101 सहकारी दिवसाच्या निमित्ताने माननीय चव्हाण साहेबांनी आणि त्यांच्या पूर्ण चमूनी आणि आपल्या सगळ्यांनी मला इथं उपस्थित राहण्याची संधी दिली आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्याला पुनश्च शुभेच्छा देतो आणि परत पंढरीच्या वारीला दुसऱ्यांदा कधी येण्याची संधी मिळेल या संबंधीची प्रतीक्षा मनात ठेवून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. आपलं मार्गदर्शन हे नक्कीच आम्हाला उपयोगी आहे आणि खूपच मोलाचं, म्हणजे पुढच्या ह्याच्या कामकाजात आम्हाला उपयोगी पडेल. आपलं नेहमीच वाचन मी करत असते सहकार दर्शन सहकार महाराष्ट्र या मासिकात त्यांचे नेहमी लेख प्रसिद्ध होत असतात.
आपल्याकडे पण पत्रिका उपलब्ध झाली तरी आपल्याला कोणाला हवे असतील तर आम्ही ते उपलब्ध करून देऊ शकतो तुम्हाला. कोणीही कॉन्टॅक्ट केलं तरी आम्ही ते तुम्हाला सहजच उपलब्ध करून देऊ आमच्या ऑफिसमधून. साहेब, आपण म्हणालात की लेखापरीक्षण संस्थेला ऐच्छिक आहे, पण आपण कामकाज करताना रेग्युलरमध्ये जे रिपोर्टिंग आम्ही इथे करतो ते इतके पारदर्शक असतात. साहेबांनी प्रश्न पडला किंवा बाहेर भरपूर लोकांना प्रश्न पडतो यांची वसुली 100% कशी होते. साहेब, मी आत्ता तुम्हाला सांगू इच्छिते, ह्या मार्चपासून म्हणजे ह्या एप्रिलमध्ये आम्ही NPAचं काम एप्रिलपासूनच सुरू केलं आहे. जेणेकरून काय होतं, डिसेंबर मार्चकडे काम करायला गेलो की थोडासा कामाचा लोड येतो आणि मग थोडं थकवा येतो, आम्हालाही थोडंसं टेन्शन्स येतात होईल की नाही होईल की नाही. म्हणून आत्ता आम्ही काम करताना एप्रिलपासूनच काम सुरू केलं आहे की जेणेकरून आमच्या NPA हा विषय राहणारच नाही. आणि नियमाप्रमाणे 3 हप्त्यातलं NPAचं काम असतं, पण आम्ही 6 हप्त्यातलंच काम करतो, त्यामुळे NPA हा विषय आमच्या येतच नाही आणि थकबाकी तर राहत नाही. आणि आमचं आम्ही काम असं करतो की संस्था म्हणजे कुटुंब आहे, ज्यावेळी एखाद्या कर्जदाराला आम्ही ते कर्ज देतो त्यावेळी तो एक कुटुंबातला हिस्सा आमचा असतो, त्यामुळे त्या कर्जदारालाही अशी सवय आम्ही पाळतो की त्यालाही वाटलं पाहिजे की आपली संस्था आहे आणि आपण जे कर्ज उचललेलं आहे ते वेळेवर दिलं तर बाकीच्या ठेवीदारांना आपण त्याच पद्धतीने व्याज देऊ शकतो. मी पुढे आमंत्रित करते माननीय डॉक्टर श्री सोपान शिंदे यांना की त्यांनी आपलं मनोगत कळेल. साहेबांना मला अजून एक सांगायचं आहे की आपण मागेही सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या संदर्भात आपल्याला हे केंद्र घ्यायचं आहे हे आपण मान्य केलं होतं. आपली जनरल सभा पुढच्या महिन्यात जुलै एंडिंगपर्यंत आपली जनरल सभा होईल, त्या जनरल सभेत आपण त्याची मंजुरी घ्यायची आहे. आणि त्या मंजुरीनंतर साहेबांनी आम्हाला शब्द दिल्याप्रमाणे मॅक्झिमम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपण ते सहकार शिक्षण प्रशिक्षण केंद्र आपल्या ह्याच इमारतीत सुरू करायचं आहे. त्या प्रशिक्षण केंद्रासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या तांत्रिक गोष्टी आहेत, त्याच्या सगळ्या पूर्तता आम्ही साहेब करू. आणि अशाच पद्धतीचे प्रशिक्षण वारंवार या इमारतीत कसे होतील, म्हणजे सहकाराचं मंदिर हे कसं होईल, इतर संस्थांना त्याचा कसा फायदा होईल हे आपण इथे बघणार आहोत. म्हणून साहेबांनी ते लवकरात लवकर आम्हाला करून द्यावं हे त्यांना मी विनंती करते. आणि पुढे आमंत्रित केले माननीय डॉक्टर सोपान शिंदे साहेब, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांना. आजच्या 101 आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि चिपळूण नागरी पतसंस्थेने जिल्ह्यामध्ये कदाचित सर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा करणारी ही एकमेव संस्था, त्यामुळे या संस्थेचे सभासद, व्यवस्थापन, कर्मचारी या सगळ्यांनाही मी धन्यवाद देतो. ज्या विभूतींनी सहकार चळवळ आपल्याकडे रुजवली, प्रगल्भ केली, या विभूतींचे छायाचित्र आपल्या या वास्तूमध्ये आहे, त्यांनाही सर्वांना अभिवादन करतो. या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 1,38,000 सभासदांनी, मतदारांनी बिनविरोध केली, त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो. या व्यवस्थापनाला पुढच्या पंचवार्षिक वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. यादव साहेबांची नाराजी दूर करायची आहे त्यासाठी मग सांगतो. माझे गुरुवर्य प्रशासनातील अत्यंत आणि कायद्याचा अत्यंत गाढा अभ्यास असलेले डॉक्टर SB पाटील साहेब, जे सातत्याने आपल्या देशामध्ये विविध राज्यात अनुभव संकलित करतात आणि आपण म्हणजे खूप भाग्य आहे आपलं सर आपल्याशी जोडलेले आहेत. आणि व्यवहारे असा कायद्याचा त्यांचा अनुभव जो आहे त्यातले आपल्याला अनुभव सांगत असतात, कथाकथन करत असतात. आणि आज या ठिकाणी आपल्याला 101 आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचं महत्त्व, आपण काय करायला पाहिजे, आपण कुठे आहोत,
एक ओघवत्या शैलीत आणि मॅरेथॉन म्हणेल मी अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला शिक्षण आणि प्रशिक्षण दिलेलं आहे. हे सगळं करत असताना आपली जी काही मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, वेळ झालेला आहे. अठमान चोळीस मी खूप वेळ बोललो होतो, आज जास्त काही बोलणार नाही. त्याचे पत्रकार पण आहेत, दोन किस्से मी आपल्याला सांगतो. बोलेलच मी नाही असं नाही. पाठबागच्या कार्यक्रमाच्या वेळेस संकल्प दिनाचा जो आपला विषय होता, आपल्या हितचिंतकाने मला युट्यूबची संपूर्ण क्लिप पाठवली. 30 मिनिटांची असेल, 30 मिनिटांची असेल. माझीच क्लिप मी स्वतः ऐकली, चांगलं वाटलं. दुसरा किस्सा सांगतो आपल्याला की ही अशी संस्था आहे जिची निवडणूक होती. चव्हाणसाहेब जसं म्हटले तसं मलाही खूप धास्ती होती. राज्यामध्ये आपल्या 50 शाखा आहेत, 6 जिल्ह्यांमध्ये जर निवडणूक घ्यायचीच वेळ आली, मनुष्यबळ, त्याचं व्यवस्थापन, हा सगळा टेन्शनचा भाग होता. 2 राजपत्रित अधिकारी मी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मान्य करून आणले होते. मलाही काही कल्पना नव्हती. आम्ही राज्यस्तरावर दैनिक लोकसत्तामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम माननीय प्राधिकरणाच्या मंजुरीने प्रसिद्ध केलेला होता. जिल्ह्यामध्ये रत्नागिरी टाइम्सवर तो प्रसिद्ध केलेला होता. याच्याही पुढे जाऊन पत्रकार बंधूंनी आमच्यावर जे काही प्रेम व्यक्त केलं होतं त्याचा किस्सा या. समाज माध्यमाचा चांगल्या पद्धतीने कसा उपयोग होतो त्याचा हा किस्सा. एक पेपर आहे, नावही घेईन मी, काही हरकत नाही. अदरवाईज कोणीच घेऊ नका, माझी विनंती आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी संपूर्ण अत्यंत चांगल्या पद्धतीने बातमी छापली होती. ही चिपळूण नागरी पत्र संस्थेची निवडणूक लागलेली आहे, त्याचे निवडणूक अधिकारी हे आहेत, निवडणुकीचं स्थळ, कार्यालयाचं स्थळ असं असं आहे, एक कोणत्या तारखेला फॉर्म उठले जातील, कोणत्या तारखेला स्वीकारले जातील, कधी छाननी होईल, कधी माघार होईल, कधी मतदान होईल आणि कधी मतमोजणी होईल. यामध्ये महत्वाचं फक्त एक गोष्ट त्यांनी अशी छापली होती आणि जी नेहमी असते की निवडणूक जर लागली, मतदानाची जर वेळ आली, तर आपण मतदानाचं ठिकाण आणि मतमोजणीचं ठिकाण नंतर घोषित करतो. त्याचा फायदा काही मंडळींनी घेतला. आपल्याला आश्चर्य वाटेल की निवडणूक बिनविरोध झाली, पण एक तक्रार झाली आणि थेट प्राधिकरणापर्यंत तक्रार झाली आणि त्या तक्रारीमध्ये ही जी बातमी आहे ती बातमी त्यांनी जोडून पाठवली आणि स्पष्ट लिहिलं की यांनी प्रोग्रामच प्रसिद्ध केला. मग आमच्याही मंडळींनी प्रशासन आहे ते तिकडनं माझा खुलासा मागितला, मी त्यांना प्रोग्राम पाठवला, पेपरमध्ये जे काही आपण प्रसिद्ध केलेले ते पाठवलं, त्यानंतर पुढे त्यांचं समाधान झालं. हा जो किस्सा मी आपल्याला सांगितला, आपल्याला ते काही असं वावगं वाटलं नसेल किंवा असं वेगळा प्रकार वाटला नसेल, तर हा निश्चितपणे वेगळा प्रकार. या आपल्या निवडणुकीचं आपण अशा पद्धतीने बातमी छापतो की जे इतर संस्था किंवा इतर जे कोणी असतील ते छापत नाही आणि ही बातमी संस्थेकडून गेलेली होती. नंबर 2, हे असेही काही जागरूक नागरिक आहेत की ते आपल्या संस्थेच्या निवडणुकीविषयी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काय करत होते, जागृत होते आणि त्यांनी त्याबाबत आक्षेपही नोंदवला. म्हणजे आपण जर म्हणत असाल निवडणूक बिनविरोध झाली किंवा त्याला काही विघ्न आले नाही, असं काही नाहीये. विघ्न आलेले होते, लोकांनी चौकशी केली होती आणि काही मंडळी जागी झाली होती की त्यांना शेवटच्या दिवशी जेव्हा आम्ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली त्या दिवशी त्यांना सभासद व्हायचं. आता 1,32,000 आपल्या सभासदांमध्ये अशी जागरूकता आहे आणि ही जागरूकता आणखी वाढावी, त्यांनी आपल्यापर्यंत यावं, आपल्याशी सहभागी व्हावं, हा खऱ्या अर्थाने या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचा काय म्हणते हेतू मिळेल. म्हणून पाटील सरांनी जे या ठिकाणी पारश केलं किंवा शिक्षण दिलं ते खऱ्या अर्थाने दिलं. याचा सगळा जो काही सार आहे तो आहे आजच्या या दिनाच्या बोधवाक्यामध्ये, कॉपरेटिव्ह फॉर सस्टेनेबल ग्रोथ, शाश्वत विकासासाठी सहकार.
आणि मग शाश्वत विकास म्हणजे काय, प्रगती म्हणजे काय, आणि ते सहकाराच्या माध्यमातूनच का, आणि त्यासाठी सहकारी संस्थांनी, सहकारातल्या प्रत्येक सभासदांनी, कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. 1 जुलै हा खऱ्या अर्थाने हा 101वा दिन आपला आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा करायचा दिवस होता. योग आजचा चांगला असल्यामुळे आपण तो आज साधला आणि पंडित सरांनी आपल्या कार्यक्रमामध्ये खात्री असं वाईट होतो की आपला राज्याचा जो काही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम हा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंमलात येण्याचा जो दिवस आहे त्या दिवशी आपण एक चांगल्या स्वरूपाचं शिक्षण प्रशिक्षण करू आणि किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यात शिकवून आता संस्थेने हा दिन साजरा केला नाही त्याची आपण नक्कीच तयारी करू. प्रत्येक दिवस आजच्या व्हॉट्सअपच्या युगामध्ये आणि फेसबुकच्या युगामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक दिवसाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. ज्या सहकारामध्ये आपण आमची तो नोकरी आहे, रोजीरोटी आहे, कितीतरी कर्मचारी आहेत आपले, म्हणजे माझ्या अंदाजाने कमीत कमी 1 कोटीच्यावर कर्मचारी यामध्ये आहे, त्यांचा रोजगार याच्याशी संबंधित आहे. आपले नुसते कर्ज पुरवठा केलेले किंवा आता जे काही आकडेवारी सांगितली 189 लोकांना आपण स्वयंरोजगाराचं कर्ज पुरवठा केलेलं आहे, पीक शेतीपूरक कर्ज दिलेलं आहे, पर्यटनाचा जो विषय होता आपला जसं 2 महिने झाले असतील या विषयात 3 महिने झाले, 3 महिन्यामध्ये आपण 189 लोकांना कर्ज पुरवठा केलेला आहे. यांच्या कुटुंबाची किंवा त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या व्यक्तींची जरी आपण गोळाबेरीज केली तरी देखील या चळवळीमध्ये ही ताकद आहे की आर्थिक विकास आणि त्या आर्थिक विकासासाठी शाश्वत असे प्रयत्न मार्ग आपल्याला सहकार चळवळीच्या माध्यमातूनच देता येईल. आपल्याला कल्पना आहे 75 वर्षामध्ये जी घटना घडली नाही ती घटना अशी घडली की प्रथमतः केंद्रीय स्तरावर आपल्यासाठी सहकारासाठी स्वतंत्र असं सहकारिता मंत्रालय स्थापन झालं. केवळ मंत्रालय स्थापन झालं नाही तर त्यासाठीचे स्वतंत्र सहकार मंत्री देखील आपल्याला मिळाले आणि त्यांनी सातत्याने आपण जर कालचं भाषण ऐकलं असेल देशाचे आदरणीय पंतप्रधान महोदय आणि आपले माननीय सहकार मंत्री महोदय यांचं जर कालचं आपण भाषण ऐकलं असेल जी परिषद झाली त्याच्यामध्ये 2 तासाचं भाषण आहे त्यामध्ये सहकार किती महत्त्वाचा आहे, सहकार जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे पूर्वी आम्ही एकदम साधं वाक्य वापरायचो की जन्माल्यापासून अंतापर्यंत म्हणजे तुमच्या मॅटर्निटी होमपासून ते डेट अमरधामपर्यंत सहकारी संस्था सहकाराचा मार्ग आपल्याला सोबत करतो. आताचा जो विषय आहे शाश्वत विकासाचा आणि आपण पाठवच्या संकल्पपूर्तीच्या वेळेस जो विषय केला होता त्यामध्ये आपण सांगितलं होतं की सातत्याने ज्या संस्था जी व्यवसायाची संधी आहे ती व्यवसायाची संधी त्या प्रकारच्या संस्था ह्या प्रादेशिक आहेत. आपल्या मातीला जे पीक येतं जे रोपटं तिथं रुजू शकतं अशीच पीक असंच रोपटं आपण लावायला पाहिजे आणि त्या अनुषंगानेच अशा प्रकारच्या सहकारी संस्था आपण स्थापन करायला पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी काही प्रयोग झालेले आहेत. वाशिष्ठीचा जेव्हा विषय येतो वाशिष्ठी हा एक हायब्रिड प्रकारचा आमचा प्रयोग आहे. ती सहकारी संस्था देखील आहे आणि ती प्रायव्हेट कंपनी देखील आहे. सांगायचा भाग असा वाशिष्ठीचं जेव्हा आपण उदाहरण देतो की दोन्ही पद्धतीने आता तुम्हाला विकासाची गरज आहे. जर तुम्हाला शाश्वत विकास करायचा असेल तर तुम्ही सहकारात जी चांगली तत्वं आहेत जी आमची 6 तत्वं आहेत त्या तत्वाने चालू आणि ज्या ठिकाणी सहकार तुम्हाला कमी पडतो त्या ठिकाणी प्रायव्हेट पार्टनरशिप जे आहे किंवा हल्ली त्याला जॉईंट व्हेंचर म्हणतात त्या पद्धतीने तुम्हाला जायला सहकार आढळत नाही. म्हणजे असं आहे की सहकार तुम्हाला शेवटपर्यंत पुरणारा आहे, फक्त आपल्याला वेळ किंवा गरज आहे की सहकार समजून घेण्याची. म्हणून मध्ये पाटील साहेबांनी कोल्हापूरला एक खूप चांगला प्रयोग केला होता. मी मॅडमला ते साहेबांचं संपूर्ण लेख पाठवलाही होता की आपल्याला सहकार जर चळवळ जर आहे आणि चळवळ जर रुजवली पाहिजे तर आपल्याला युवकांपर्यंत गेलं पाहिजे. आपण लहान मुलांपर्यंत गेलेलो आहोत
आपल्या धनलक्ष्मीच्या स्वरूपाने आपण सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलेलो, लहान मुलांपर्यंत पोहोचलेलो आहोत. परंतु युवकांना, युवतींना, महिलांना जर सरकारात आणलं आणि विशेषतः आपल्या भागामध्ये की जिथे स्त्रीप्रधान संस्कृती आहे, आपल्याकडे खूप आपण भाग्यशाली आहोत की स्त्रियांना कोकणामध्ये खूप चांगलं स्थान आहे आणि शिक्षणामध्ये, उद्योगामध्ये आपला खूप मोठा वाटा आहे. अशा वेळेस महिलांना, युवकांना, युवतींना सहकारामध्ये सामावून घेण्याची वेळ आहे. केरळसारख्या ठिकाणी जर युवकांच्या सहकारी संस्था आहेत, मध्यंतरी जे शिष्टमंडळ आपल्याकडे महाराष्ट्रात येऊन गेलं होतं, युवकांच्या सहकारी संस्था आहेत, तिथे एका वर्षानंतर, एका वयोगटानंतर ते मंडळी तिथे सभासद राहत नाही. आपल्याकडेही अशा प्रकारचा विचार करायला पाहिजे. जी ज्येष्ठ मंडळी आहेत, त्या ज्येष्ठ मंडळींनी, जाधव साहेब त्याचा संदर्भ तुमच्या नाही बरं का, युवकांच्या बाबतीत आपल्या ज्येष्ठ मंडळींनी, तुम्ही प्रगल्भ झाल्यानंतर, अनुभवी झाल्यानंतर या युवकांना, युवतींना, महिलांना तुम्ही त्याचा अनुभव दिला पाहिजे आणि त्यांनी पुढं आलं पाहिजे. हे करत असताना आपल्याकडे आज जो काही महत्त्वाचा भाग आहे तो रोजगाराचा भाग आहे. रोजगारामध्ये चिपळूण नागरिकत्व संस्थेने सातत्याने काम केलेलं आहे. त्याची आपण टक्केवारी पाहिली, विशेषतः वसुलीची टक्केवारी पाहिली, त्याच्याबद्दल जास्त मी काही बोलत नाही. 101 खरं तर त्या अर्थाने ते कलम आहे, त्याच्याबद्दलही आपण या ठिकाणी आज जास्त चर्चा करू नये. परंतु आपला जो काही चांगला भाग आहे कामाचा, तो आहे आपल्या आर्थिक साक्षरतेबद्दलचा, जे प्रयोग आपण केलेले आहे. आणि खरं आहे, पाटील साहेब जे म्हणतात ते मी सातत्याने या ठिकाणी व्यासपीठावर हा मुद्दा मांडलेला आहे की आपण जे काही चांगलं करतो आहोत की आर्थिक साक्षरतेमध्ये आपण काय केलं, रोजगारासाठी आपण काय केलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये जो काही उत्पन्नाचा भाग वाढलेला आहे, देशाचे जे काही आता आपलं आर्थिक उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टामध्ये त्यांना असं कळून चुकलेलं आहे की आर्थिक विकास करायचा असेल आणि शाश्वत विकास करायचा असेल तर सहकारासारखा दुसरा पर्याय नाही. आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल केलेली आहे, म्हणून ती वाटचाल चांगल्या शब्द रूपाने, चांगल्या उदाहरणाने आपल्याला प्रदर्शित करायला पाहिजे, इतरांना ते प्रेरक ठरेल अशा पद्धतीने आपण त्याची प्रसिद्धी करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्र, सातत्याने आपण हे बोलत असताना एक महत्त्वाचा शब्द आहे, टेक्नॉलॉजी आणि प्रोफेशनल. हे हल्ली व्यावसायिकपणा खूप वाढलेला आहे आणि ह्या व्यावसायिकपणातूनच मगाशी जे आपले ग्राहक आणि सभासद सुरे सर जे बोलले, ते खरं एक चांगली पद्धत आहे की तुमच्या ग्राहकाला जाणायचं असेल, त्या ग्राहकाची भावना तुम्हाला समजून घ्यायची असेल, तर ग्राहकांनी त्यांचे विचार, त्यांचे अनुभव मांडले पाहिजे. तुम्ही जे काही उणीवा दाखवाल, जे तुम्ही काही चांगले बलस्थाने आम्हाला दाखवाल, त्या पद्धती आम्हाला वाढवल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना, त्याच पद्धतीने सभासदांना आणि जे पदाधिकारी निवडून आले, जे संचालक असले, ते सभासद असले, तरी देखील त्यांची जबाबदारी थोडी वेगळी येते, कारण ते धोरणं ठरवतात आणि त्या धोरणाची अंमलबजावणी देखील ते करून घेतात. म्हणून अशा तिन्ही घटकांना, सभासद, पदाधिकारी आणि कर्मचारी, यांच्यामध्ये कुशलता यावी, व्यावसायिकपणा यावा, म्हणून अशा पद्धतीचं शिक्षण प्रशिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या शिक्षण प्रशिक्षणाचा भाग यासाठी आहे की मला पैसा कुठे गुंतवलेला आहे, त्या पैशापासून मला मिळणारा जे काही सुरक्षितता असेल, साहेबांनी जे सांगितलं की आता ठेवीला विमा संरक्षण प्राप्त झालं पाहिजे, लोकांची मागणी केरळमध्ये 1 लाखावरचा 1 लाखावरून तो आता 2 लाखापर्यंत विमा संरक्षणाचा विषय कदाचित 5 लाखापर्यंत जाईल. आपण 50,000 रुपयाच्या विमा संरक्षणावर अजूनही प्रस्तावित अवस्थेत आहोत. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे मतमतांतर आहे. आपल्या ज्या काही छोट्या मोठ्या संस्था आहेत, आता काही आकडेवारी तुम्हाला उघड करायचा येत नाही, मी 15 जुलैनंतर निश्चितपणे उघड करेल, कारण आता संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये जे काही सहकारिता मंत्रालयाच्या मार्फत महत्त्वाच्या 3 गोष्टी घडत आहेत, त्यामध्ये संपूर्ण देशामध्ये ज्या काही विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत, यांच्यासाठी एक देश एक उपविधी एक पोर्टनियम अशा स्वरूपाचं पोर्टनियम तयार झालेलं आहे, ते आपल्याकडे पण आलेलं आहे. त्यामध्ये 153 व्यवसाय त्यांनी दिलेले आहेत. 153 व्यवसाय तुम्ही विचार करा, एक संस्था 153 व्यवसाय करू शकते. आणि आपण एवढे सुदैवी आहोत किंवा आपण एवढे प्रगल्भ आहोत सहकार चळवळीमध्ये की त्यातले फक्त 2 व्यवसाय आपण आपल्याकडे अंतर्भूत केलेले नाही. एक आहे
ई शिक्षण केंद्र चालवले किंवा शासनाच्या जे काही संगणकीय सेवा आहेत त्याचा एक विषय आहे आणि दुसरा विषय पेट्रोलचा आहे. पेट्रोल इथेनॉल या पद्धतीने जे काही उत्पादन होतं त्यांचं विक्री करणे किंवा साठवून करणे किंवा त्याचा डीलर सबडीलरशिप घेणे एवढा विषय तो आपण फक्त खरेदी विक्री संघासाठी ठेवलेला होतो. उरलेले 151 व्यवसाय आपल्या विकास संस्थांच्या पोर्टनेमात आहे. केंद्र शासन आता ह्या संपूर्ण देशामध्ये ह्या प्राथमिक कृषी पतसंस्थांना अशा पद्धतीने एक देश एक उपयोगी या पद्धतीने अंमलबजावणी करत आहे आणि ह्या अंमलबजावणी करत असताना महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे सहकार आणि सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक हा झाला एक विषय. दुसरा विषय जो आहे केंद्र शासनाने जो ज्याला प्राधान्य दिलेला आहे अगदी टाईम बाउंड प्रोग्राम आहे आणि तो टाईम बाउंड प्रोग्राम आहे की संपूर्ण सहकारी संस्थांचं डिजिटायझेशन जे आपण बाहेर कोणत्याही क्षेत्रामध्ये गेला किंवा कुठेही परवलीचा शब्द जो आहे आपला डिजिटायझेशन जो मोबाईल वापरतो त्यालाही माहीत आहे की आपल्याला PDF करायचं आहे इथं सेव्ह करायचं आहे तिथं सेव्ह करायचं आहे ऑनलाईन ऑफलाईन त्याच्यामध्ये डिजिटायझेशन सहकारी संस्थांचं डिजिटायझेशन आणि ते एक नंबर असेल. आपल्या राज्यामध्ये आपण 3 नंबरला आहोत की आपल्या सगळं सहकारी संस्थांची माहिती आपण भरलेली आहे आणि ही माहिती भरत असताना जो काही आपला आता शाश्वत विकासाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याकडे काय सुविधा आहे आपल्याकडे काय उणीव आहे कुठे आपल्याला प्रगती करता येईल अशा पद्धतीचं आपण माहिती त्या ठिकाणी संकलित करून केंद्र शासनाला पुरवू. तिसरा मुद्दा आहे साहेबांनी जे सांगितलं आणि आपल्या कायद्यात जरी काही असलं तरी देखील आपण जे काही बातम्या परिषदा ऐकल्या असतील वाचल्या असतील त्यामध्ये मुद्दा स्पष्टपणे आलेला आहे की शाश्वत विकासासाठी किंवा आर्थिक विकासासाठी आता आपल्याला जिल्हावार जो जिल्ह्याचा विकास आहे आर्थिक विकासाबद्दलच बोलतो मी त्या विकासामध्ये जी वेगवेगळी क्षेत्र आहेत मग त्यामध्ये उद्योग असेल कृषी संबंधित क्षेत्र असतील त्यामध्ये सहकार आहे बँकिंग आहे या प्रत्येक क्षेत्रासाठी एक उपसमिती नेमलेली आहे. आपल्या जिल्ह्यासाठी उपसमिती नेमलेली आहे आणि त्या क्षेत्रातल्या ज्या काही शासकीय अशासकीय सहकारी संस्था NGOs आहेत काही खाजगी लोक आहेत उद्योजक आहेत ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या जिल्ह्याचा आपल्याला आराखडा तयार करायचा आहे आणि निश्चितपणे मला वाटतं की सहकारामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात जे काही आम्हाला सहकारी संस्थांच्यासाठी कामकाज करायचं आहे आराखडा तयार करायचा आहे त्याच्यामध्ये चिपळूण नागरी पतसंस्था ही आमचे पार्टनर असेल काही आपली चांगली मंडळी असते परंतु हे करत असताना चिपळूण नागरी पतसंस्थेचंच का नाव घ्यायचं कार्यक्रम आयोजित केला आहे म्हणून नाही तर चिपळूण नागरी पतसंस्थेने या क्षेत्रामध्ये किंवा या दृष्टिकोनातून जे काही कामकाज केलेलं आहे जसं आपल्या सुरुवातीला सांगितलं आपण अर्थसाक्षरता आहे महिलांसाठी कामकाज आहे रोजगार निर्मितीचं कामकाज आहे ह्या कामकाजाला खूप महत्त्व आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे की ज्यांचं चिंतन किंवा ज्यांचं आत्मलेखनच ध्यास पर्व असं ज्यांनी म्हटलेलं आहे ते आपले या संस्थेचे सर्वेसर्वा आणि आधारस्तंभ आदरणीय चव्हाण साहेब. शाश्वत कोणतीही गोष्ट जर राहायची असेल गाठायची असेल ठेवायची असेल तर तुम्हाला ध्यास पाहिजे आणि तो ध्यास जो आहे तो काही एका दिवसात येत नाही एका क्षणात येत नाही तो सातत्याने आयुष्यभरामध्ये तो ध्यास असतो आणि त्याच्यासाठी संकल्प असतो. संकल्प आपण जे आता सादर केलेला आहे तो 2028 आहे आणि त्याच्यासाठीचे संकल्पाची जी काही उद्दिष्ट पूर्तता आहे संकल्पपूर्ती जी आहे ती आपण साधारणपणे 6 महिन्याने 3 महिन्याने त्याचा आढावा घेऊन या ठिकाणी सादर करत असतो. म्हणून मी या दृष्टीने अत्यंत या संस्थेच्या बाबत गौरवोद्गार काढेल की तुम्हाला एक ध्यास आहे एक संकल्प आहे आणि त्या संकल्पपूर्तीचा आपण नियमित आढावा घेता आणि तो आपल्या सभासदांपुढे माध्यमांपुढे मांडता जे कायद्याने करणं अत्यंत अपेक्षित आहे आणि सहकार चळवळीला अत्यंत पोषक असं आहे. एक मुद्दा असा आहे यादव साहेब आपल्या मुद्द्याशी बोलायचं राहिलं होतं आम्हाला तज्ज्ञ संचालक नेमायचे आहेत ते निवडून जरी आले नाही तरी चालतात असे 2 तज्ज्ञ संचालक नेमायचे तुमची तयारी असेल तर मी इथे शिफारस परंतु बुद्धिबळाच्या खेळामध्ये जे 2 स्पर्धक असतात एकमेकाविरुद्ध ते खेळत असतात त्यांना जे समजत नाही ते त्रयस्थ माणसाला समजतात
आणि सुरुवातीला सर्वे साहेबांनी जे सांगितलं की इथे जे काही कार्यक्रम होतात हे कार्यक्रम राजकारण विरहित होतात, धार्मिक रंग नसलेले कार्यक्रम होतात. त्या पद्धतीने आपण ज्या राजकीय क्षेत्रात आहात त्यामुळे कदाचित मला वाटतं साहेबांनी आपला विचार केलेला नसेल. आपण त्रयस्थ राहा, आपल्याला आमच्या चुका आमची प्रगती चांगली दिसेल आणि तिकडून जे तुम्ही मदत करू शकता तिकडे जे तुम्ही निगराणी करू शकता ती निगराणी तुम्ही संचालक म्हणून प्रत्यक्ष सक्रिय होऊन करू शकत नाही असा आपला भूमिकेचा भाग आहे. तरी देखील मी सांगेल चव्हाण साहेब आपण संचालक म्हणून त्यांना घ्यायला काही हरकत नाही. मुद्दा असा आहे की या ह्या सगळ्या संपूर्ण वाटचालीमध्ये आपण आज अशा एका टप्प्यावर आहोत की 2028 आपण संकल्पचित्र या ठिकाणी सादर करणार आहोत आणि त्या संकल्प चित्रानुसार संकल्पपूर्ती आपल्याला करायची आहे. आणि त्यातला महत्त्वाचा भाग जो आहे की आता आपली संचालक मंडळाची निवड झालेली आहे, वार्षिक सर्वसाधारण सभा आता आपल्याला 2 महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे आणि या वार्षिक साधारण सभेच्या माध्यमातून आपण महत्त्वाच्या 2 गोष्टी करत आहोत की या संकल्पपूर्तीसाठी जे काही आवश्यक आपल्याला पोटनियम दुरुस्ती करायची आहे त्याच पद्धतीने आपल्याशी आपण जे काही आमच्याशी व्यवहार केलेला त्या व्यवहाराच्या प्रति आपल्याला काही जो परतावा द्यायचा आहे लाभांशाच्या दृष्टीने असेल किंवा आणखी नफ्याच्या दृष्टिकोनातून असेल तो एक विषय आहे. आणि हे जे काही सगळं चाललेलं आहे सातत्याने जे आपण चांगलं काम करत आहोत आणि ते काम आपल्याला लोकांपुढे मांडण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ आपण उपलब्ध करत आहोत तो म्हणजे सहकार शिक्षण प्रशिक्षण केंद्र. त्याचाही विषय आपण वार्षिक साधारण सभेपुढे घेत आहोत आणि आपल्याकडे असलेलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे जो काही पाटील साहेबांचा आपल्याला सातत्याने मार्गदर्शनाचा आधार आहे. देशपांडे साहेब आज आले नाही, देशपांडे साहेबांचं आपल्याला कायम मार्गदर्शन असतं. एक चांगली मंडळी आपल्याकडे आहे आणि ह्या माध्यमातून निश्चितपणे रत्नागिरी जिल्ह्यात मार्गदर्शनपर असं प्रशिक्षण केंद्र होईल. सर्वसामान्य माणसाला सहकार जवळची माहिती त्यासाठीचं ग्रंथसंपदा त्यासाठीची व्याख्यानं या ठिकाणी आयोजित होतील आणि आपलं खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाकडे जाऊया. आणि आपल्या देशाचं जे काही आता ह्या वर्षाचं जे घोषवाक्य आहे सहकार से समृद्धी की हो ती प्रत्येकाच्या आयुष्यात समृद्धी येईल अशा पद्धतीने आपण या सहकार चळवळीमध्ये सहभागी होऊ या अपेक्षेने मी माझं या ठिकाणचं लांबलेलं भाषण थांबवतो आणि पुन्हा एकदा नवनिर्वाचित संचालक मंडळाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. हॅलो, हां आलो आलो. धन्यवाद साहेब. सरकार खात्यातली व्यक्ती ज्या येते आणि मार्गदर्शन करते त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी ज्या कन्सेप्ट आमच्या मनात ज्या असतात त्याही क्लिअर होत जातात. कधीही साहेबांना फोन लावला कोणत्याही क्षणी कुठची अडचण असते तरी साहेबांचं मार्गदर्शन घेतल्यावर आम्हालाही एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. कृपया सर्वांनी माझं नाव बसावे, साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे. पुढील 5 वर्षाचा कालखंड आपण काय काय करायचंय हे साहेब आपल्याला वर्णन करणार आहे. मी जास्त वेळ घेत नाही आता, पुढे आपल्या अध्यक्षांच्या मनोगताकडे जाऊया. 55 वर्ष जो माणूस सहकारात काम करतो त्या माणसाकडे सहकार ह्या विषयाबद्दल म्हणजे सहकारात कशा पद्धतीने कामकाज करावं, कुठच्या कोणत्या क्षणी कशाची गरज आहे हे साहेब आम्हाला वारंवार प्रत्येक वेळी आम्ही खूप उत्साही कार्यकर्ते असतो प्रत्येक वेळी आम्हाला अजूनही थोडं तेवढी मॅच्युरिटी यायला हवी. काही वेळा असं होतं की आम्ही उत्साहाने एखादी गोष्ट करत असतो पण साहेबांनी साहेबाकडे गेल्यावर साहेबांनी साहेब त्यांच्या पद्धतीने कसं करावं, कुठचं काम कोणत्या पद्धतीने जावं मला ते नेहमी म्हणत असतात की खूप फास्ट काम करते. काही वेळा मला प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट लगेचच हवा असतो पण साहेब नेहमी तिथे थांबून ठेवतात आणि नाही हे असं नाही जाऊ दे आणि मग असं करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी सगळ्या प्रत्येक दिवशी साहेब आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आपण आता त्यांच्या मनोगताकडे जाऊया. अध्यक्ष मनोगत माननीय श्री सुभाषरावजी चव्हाण साहेब. हॅलो, आजचा हा मेळावा जरा देवीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आमच्या समोर आला. म्हणजे
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि सहकार दिन हे आहेच, पण नवनिर्वाचित संचालक मंडळ संकल्प मिळावा असे सगळे एकत्रितपणे हे कार्यक्रम झाले. मी सगळ्यांचा मगाशी उल्लेख केला, पाटील साहेब, शिंदे साहेब, आमचे सगळे सहकारी संचालक, आपण सगळे बंधू लोक, परत तसाच मी उल्लेख करतोय, जास्त वेळ घेत नाही फक्त. आता काही प्रमुख ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगायला लागतील. आता याच्यातले प्रथम संकल्प मिळावा आणि त्या हेतूने संकल्पचित्र 2028 हे आपल्या माहितीसाठी सांगतो. आज आपल्या संस्थेच्या भागभांडवल आहे 68 कोटी आणि ते आपल्याला मार्च 28 97 कोटीवर न्यायचे. हा जो रेशिओ ठरवलेला आहे वाढीचा 5 वर्षाचा, तो आतापर्यंत जी वाढ आहे मागची ती लक्षात घेऊन पुढच्या 5 वर्षात कशी असेल याचं ते नियोजन आहे. त्याच्यात वास्तव किंवा काही असं निश्चित नाही. दुसरं जे आहे ते निधी आपल्या आता 61 कोटी आहेत, ते आपण मार्च 28 175 कोटीवर जाणार. एकूण स्वनिधी 131 कोटी आहे, ते आपण 270 कोटीवर जायचो. एकूण ठेवी 1026 कोटी आहेत, त्या आपल्याला 1850 कोटीवर न्यायचे. एकूण कर्जे 826 कोटी आहेत, ती आपल्याला 1455 कोटीपर्यंत आपण जाणार आहोत. त्यापैकी प्लेज लोन म्हणतो आपण, ठेवतारण आणि सुरतारण, ते आज आपलं 360 कोटीचं आहे, ते आपल्याला 760 कोटीवर न्यायचं. प्लेज लोन म्हणजे सुरक्षितता ही कर्जाच्या दृष्टीनं जास्त उपयुक्त ठरते आणि याच्यात आपण 760 कोटीवर जायचे. गुंतवणुका वेगवेगळ्या बँकातून असलेल्या गुंतवणुका आता आपल्या 432 कोटीच्या आहेत, त्या आपण 1145 कोटीवर जायचे. नफा क्रॉस नफा आपला 35 कोटी या वर्षी आता आहे, तो आपण 70 कोटीवर न्यायचा आहे. आता हे जे संकल्पचित्राचे जे आत्ताचे आकडे आहेत ते माझ्या मनात मी आणखी पुढचे आकडे धरले, त्याचे ठळक आकडे तेवढे आपल्या माहितीसाठी सांगतो. आता जसं सांगितलं तसं भाग भांडवल आता इथं 95 कोटी जरी असलं तरी पाटील साहेब माझ्या मनात ते 100 कोटीच आहे आणि ते करणार. फक्त ते वास्तववादी वाटायला नको कोणाला, अवास्तव काहीतरी आहे म्हणून ते मी इथं लिखित स्वरूपात नाही घेतले. दुसरं आपल्या माहितीसाठी सांगतो, कारण तुमचं पाठबळच आहे ना, तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या विश्वासावर आम्ही चालवायचे. फक्त मी इथं त्या पद्धतीने झटकन तुम्हाला काहीतरी वाटायला नको, काहीतरी केले काय साहेबांनी. आता आपल्या ठेवी आहेत ते तुम्हाला माहिती आहेत 1026 आणि कालच्या तारखेला, म्हणजे मला सगळ्या माझ्या कर्मचाऱ्यांना धन्यवाद द्यावे लागतील आणि आपल्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या ह्या सभासदांना, एका दिवसात आपण 10,54,00,000 एका दिवसात, कालच्या एका दिवसात, आणि सगळ्या कर्मचाऱ्यांच्या ताकदीवर, संचालक आणि आपल्या सगळ्या समन्वयक कार्यकर्त्यांच्या मदतीने हे थक्क करणार आहे. आणि म्हणून मार्च 28 आपल्या ठेवी इथं नियोजित आराखड्याप्रमाणे जरी 1850 कोटी असल्या तरी ते 2000 कोटीवर न्यायचे. मला तुम्ही काय अजून घ्यायला कारण ह्या याच्यात सगळ्या प्रक्रियेत सोने तारण कर्ज आणि ठेव तारण कर्ज हे 1000 कोटीवर न्यायचे, तेही आमचं उद्दिष्ट पक्क आहे. कारण सुरक्षितता हे महत्वाचा भाग आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. आता तर गुंतवणूक साधारणपणे 425 कोटीची आहे, ही आपली गुंतवणूक म्हणजे बँकेतली वेगवेगळ्या ठिकाणची 1500 कोटीवर न्यायची. अशा पद्धतीने साधारणपणे काम असेल आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडात
आम्ही नवनिर्वाचित संचालक मंडळाला ताकदीने सहकार्य करा अशी मला अपेक्षा आहे आणि त्यात आवश्यक आहे आणि हा जो संकल्प मेळावा आहे तो त्याच हेतूने आपण आयोजित केला आहे पण त्यासाठी आपण सगळ्यांनी मला साथ करा. दुसरं म्हणजे याचबरोबर आपण पुढच्या 5 वर्षात संक्षिप्तपणे सांगतो जे काम करायचे ते त्यातलं स्वयंरोजगारातून रोजगार निर्मिती हा आपण 2015 पासून कार्यक्रम हाती घेतला आणि त्या पद्धतीनं आपलं काम चालू आहे. 17,000 लोकांना त्यावर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या कारणासाठी कर्ज देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केला आहे आणि त्याचे रिझल्ट म्हणजे आपल्याला सार्वत्रिक कीर्तन आपल्याला अनुभवायला मिळत असते. आता या माध्यमातून काम करत असताना आपल्या पुढच्या 5 वर्षात आपण साधारणपणे 5,000 तरी किमान स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांना आर्थिक पुरवठा करून त्यांना स्वावलंबी करण्याचं काम आपण करणार आणि त्यासाठी जे इच्छुक असतील त्यांनी आपले अर्ज तात्काळ संस्थेच्या शाखेत आणि पुढचं काम गतिमान व्हावं आणि त्या पद्धतीने त्यांना आम्ही रोजगाराच्या दृष्टीनं उभं करण्याच्या दृष्टीनं संस्था सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी आपण काम करा. सगळ्या समन्वयकांना आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की या संस्थेची वाटचाल भविष्यकाळात आपण वेगळं जे एक निर्माण करतोय त्या पद्धतीने यशस्वीपणे करायचंय आणि अधिक म्हणजे सगळ्या जनतेपर्यंत आपण जावं त्या पद्धतीने काम करतोय हे दाखवायचंय कारण त्याच्यातून सहकारात नव्याने चांगल्या उत्साहाने नवीन कार्यकर्ते येऊन सहकारात चांगल्या पद्धतीने काम व्हावं. आता धनलक्ष्मी देव योजना ही आपल्याला माहितीच आहे आपले आता 47,000 लहान मुलं खातेदार आहेत आणि साधारणपणे दर महिन्याला त्याच्यातून 45,000 ते 45,000 कलेक्शनचं येतं आणि त्या पद्धतीने इथे आपलं काम चालू आहे. RDच्या स्वरूपात आपण एक संकल्पना कार्यान्वित केली 2008 साली आणि आज आपले जवळजवळ 55,000 खातेदार दर महिन्याला साधारणपणे 5 ते 5.5 कोटी ची रक्कम आपल्याला डिपॉझिट म्हणून देत असतात. हे जे आपण निर्माण केलंय हे मला वाटतं महाराष्ट्रातही कुठेही नाही. आधीच्या पद्धतीनं असं संकलन आणि त्या पद्धतीनं भविष्यकाळाची तरतूद करण्याची व्यवस्था हे आपण या योजनेतून केले ते काम अधिक गतिमान करून आपण त्या पद्धतीने साधारणपणे नव्याने जवळजवळ 10,000 खातेदार या योजनेत समाविष्ट होतील अशा दृष्टीनं प्रयत्न करायचे. हे सगळे जे संकल्प आहेत ते आपल्या पूर्वीच्या काही योजना पुढे नेऊन आता ग्रामीण घरकुल योजना आहे त्या ग्रामीण घरकुल योजनेचे अधिक प्रभावीपणे काम सुरू करायचे. पर्यटन विकासाच्या दृष्टीनं आणि पर्यटनाच्या अर्थपुरवठ्यातून सर्वसामान्य घटकांना आधार देण्याचं काम आपण या नवीन 5 वर्षात अधिक गतिमान करायचे. अशा पद्धतीने ज्या आपल्या एक्झिस्टिंग आहेत ज्या योजना त्या अधिक ताकदीने पुढे न्यायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्याचं आवश्यकता आहे. मी आपला जास्त वेग घेत नाही कारण मलाच वाटतंय की आपण फार वेळ थांबवले सगळ्यांना आपल्या म्हणजे सहनशीलतेचा येतो अशा पद्धतीनं आहे. आपण माहितीसाठी सांगतो की आपण ज्या काही खेळ योजना आहेत त्या खेळ योजना विचारपूर्वक आणि आता जसं फायनान्शियल इन्क्लुजनच्या संकल्पनेप्रमाणे सर्वसामान्य घटकापर्यंत जाण्यासाठीच्या ज्या योजना आहेत त्या योजना आपण राबवलेल्या आहेत. मग ती धनलक्ष्मी असू देत मग ती RDच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या 1 ते 10 वर्षाच्या मुदतीच्या ठेव योजना असतील याच्यातून आपण जे केलेलं आहे काम त्याचबरोबर आपण निवृत्त लोकांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन पद्धतीनं जे आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीनं गुंतवणुकीची आपण संकल्पना कार्यान्वित केली. त्या आपल्याला माहितीसाठी सांगतो मार्च 2022 अखेर साधारणपणे 491 कोटीचं डिपॉझिट 491 कोटीचं निवृत्ती ठेव योजनेत आहे आणि त्या ठेव योजनेचं व्याज दर महिन्याला आपल्या या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना साधारणपणे 4,90,00,000 आपण व्याज दर महिन्यात पेड करतो 1 तारखेला त्यांच्या खात्यात जमा होतो. ही एक प्रकारची पेन्शनच आहे आणि बऱ्याच म्हणजे पेन्शन धारक नाही त्यांना पेन्शन इतर शासनाच्या वगैरे कुठच्या याच्यात नाही त्या सगळ्यांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे. आम्ही त्यातले एक घटक आहोत त्याच्यामुळे या योजनेचं किती महत्त्व आहे हे आम्हाला जाणवते. त्याच्यामुळे या योजना ही योजना एक वेगळ्या पद्धतीचं काम करणारी योजना आहे
आपले एकूण सभासद 1,38,000 त्या 1,38,000 साधारणपणे 66,000 हे कर्जदार आहेत आणि जवळजवळ 3,33,000 हे आपले वेगवेगळ्या डिपॉझिटचे खातेदार आहेत. आपल्या माहितीसाठी सांगतो की आता अर्थसाक्षरता किंवा फायनान्शियल इन्क्लुजन या संकल्पनेप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं आहे. आपण हे केलेलं काम, चिपळूण नागरीने केलेलं काम, जवळजवळ 80-85% आपले खातेदार हे आपले सोडले गेले आहेत. या जिल्ह्यात 3,95,000 कुटुंब आहेत आणि त्या 3,95,000 कुटुंबापैकी जवळ 3,30,000 ही कुटुंब आपल्या जोडलेले आज पाहायला मिळतात. ते सगळं जे केलेलं आहे आपण ते तुमच्या ताकदीने आणि तुमच्या विश्वासाने केले ते अधिकात अधिक गतिमान करून आपण 5 वर्षात पुढचं वेगळं आणखी भव्य दिव्य चित्र उभारण्याचं आणि चांगल्या पद्धतीनं सक्षमपणे पुढे जाण्याचं काम करूया. आजपर्यंत आपण गेली 25 वर्ष 15% डिव्हिडंड देतोय. शासनाने उद्या भविष्या काळात तुम्ही जास्त प्रमाणात आणखी पुढे नेण्याची तयारी दाखवली. कारण 12% होतं 15%पर्यंतची मुभा दिली आणखीन पुढे 17% देऊन गेला तरी आपण देण्याची तयारी असेल. आपण संस्थेची नफा क्षमता जपण्याचं काम म्हणजे संस्थेचे आर्थिक व्यवहारांची सांगड योग्य पद्धतीने घालून जास्तीत जास्त कसा आपल्याला प्रॉपर्टी क्वालिटी मेंटेन करता येईल याचा विचार करून त्या पद्धतीने आपण काम करतोय. आणि मला खात्री आहे की हे काम पुढेही पुढे चालू राहील. मगाशी पाटील साहेबांचं माझं बोलणं झालं ते बघता बघता म्हणाले 9 कोटीचा आपण गेल्या वर्षी हे दिलं होता यावर्षी किती जाणार तर यावर्षी जाणार. पण मला वाटतं साहेब 10 कोटीच्या आसपास तरतूद आपल्याला करायला लागते. कारण साधारणपणे 15% म्हणजे 68 कोटीला ज्या हिशोबाने डिव्हिडंड असतो त्या पद्धतीने 15 साठी 5 वर्ष म्हणजे 1 कोटीच्या जर अशा पद्धतीने या संस्थेची व्यवस्था आहे. आणि आता सध्या ह्या इलेक्शन प्रक्रियेमुळे जनसभा पुढे गेल्यामुळे कित्येक सभासद सोयीचे असतात त्या सभा कधी आहे कारण त्याला डिव्हिडंड मिळणार आहे 10,000-15,000 डिव्हिडंड लपसम मिळते आणि त्याची वाट पाहत आहे. आपल्याला लवकरच डिव्हिडंड मिळेल अशी असं मी तर तुम्हाला निश्चितपणे खात्री देतो. आणि मला वाटतं आणखी बऱ्याच गोष्टी आहेत की आपण पुढच्या वेळेला नाही करू आता 20 वर कंटाळलेल्या त्याची जास्त आणखी अंतर न पाहता मी आपली रजा घेतो आणि आपल्या भविष्यकालीन वाटचालीस आणि आपल्या ह्या कौटुंबिक नात्याने चाललेल्या संस्थेच्या कामकाजात सहभाग आणण्यासाठी मला परमेश्वराने आणखी ताकद द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. अंडोर शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. आपण आता पुढे समारोपाच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. त्यापूर्वी पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे देशातील सहकारी संस्थेचा कायदा 1904 साली अस्तित्वात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 साली अस्तित्वात आला. या दोन्ही तारखा ह्या दोन्ही वर्षांच्या अनुषंगाने ज्या तारखा असतील ज्या कुठेही सेलिब्रेट केल्या जात नाहीत. आंतरराष्ट्रीय सहकारी दिन आपण सेलिब्रेट करतो पण देशातला कुठचाही दिवस असा आपण सेलिब्रेट करत नाही. मी साहेबांना नक्की सांगते की आपण ह्यातला पुढच्या कार्यक्रमात आपण याची दखल घेऊन तो कार्यक्रम आपण नक्कीच साजरा करू. आणि अजून एक होतं युवकांच्या नजरेतून सहकारी चळवळ. साहेब हा एक विषय असा आहे की ह्याच्यात आतापर्यंत आपण बघतो की बऱ्यापैकी 60 वर्ष किंवा 50 वर्षातली लोक या सहकार चळवळीत आपल्याला दिसतात. युवकांसाठी आपण त्याचा सामील करून घेण्यासाठी आपण काहीतरी एक कार्यक्रम घ्यावा असं मला वाटतं आणि तो कार्यक्रम लगेचच आपण घेऊ असं मी इथे घोषित करते. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक डीबीसी कॉलेज आपण इथे कॉलेज आहे चिपळूणमध्ये तिथे एक कार्यक्रम आहे सहकाराच्या संदर्भातला जाहीर मला निमंत्रित केलेलं आहे. मग मला वाटते की त्यातनंच काही सुरुवात होईल की युवकांसाठी सहकारी चळवळ हा 2-3 दिवसात या कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला मी जाणार आहे आणि तिथून आपण सुरुवात करूया आणि नव्याने एक वेगळा सहकाराचा कार्यक्रम सुरू करू. मी समारोपाकडे येते. आपण सर्व इतका वेळ मला वाटते कमीत कमी 4 तास झाला कार्यक्रम सुरू झाले त्याच्या आधी आपण इथे बसलो आहे. आपले मी मनपूर्वक आभार मानते. उपस्थित मान्यवरांचे आभार मानते. माननीय श्री एस बी पाटील साहेब माननीय डॉक्टर सोपान शिंदे साहेब की त्यांनी इथे येऊन आपल्याला मौलिक एकदम मार्गदर्शन केलं. हा दिवस सेलिब्रेट करण्यामागे शिंदे साहेबांचाच हात आहे. मला एक आपलं ज्या दिवशी तारीख ठरली की मी त्यांनी 2 जुलैला आपण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची तारीख कन्फर्म करूया. त्यांनी मला सांगितलं मॅडम त्या दिवशी आंतरराष्ट्रीय सहकार दिन आहे
आपण त्या दिवशी आयोजित करू शकतो का? मी लगेच त्यांना हो म्हटलं, पण नंतर मध्ये म्हणाले कशी टायमिंग कसं जुळवून घ्यायचं, कारण अध्यक्ष निवड झाल्याशिवाय आपल्याला हा कार्यक्रम घेता येत नव्हता. तर ते सगळं टायमिंग जुळवून आणून आपण सगळं हे कार्यक्रम पार पाडला. तर मी त्यांना त्यांचे खूप आभार मानते की ते निमित्त झाले ह्या कार्यक्रमासाठी, ते निमित्त होतं आणि हे सगळे योग जुळून आले. आजची तारीख साहेब आपल्या इलेक्शनची तारीख होती, 2 जुलै ही तारीख आपल्या मतदानाची तारीख होती. म्हणजे हे तिन्ही योग त्या दिवशी जुळून आले की सगळं अध्यक्ष निवड, उपाध्यक्ष निवड, आंतरराष्ट्रीय सहकार दिन आणि 2 जुलै ही निवडणुकीची तारीख. म्हणजे मला त्याच्यात जास्त आनंद होतो की हे तिन्ही योग एका दिवशी आले. ह्या सगळ्या ह्याचा आनंद म्हणजे इतका व्यक्त करता येत नाही मला. आता मी सर्व संचालकांचे आभार मानते. हे संचालक हीच खरी आमची ताकद आहे. मी कुठचीही गोष्ट त्यांच्याकडे आपण नेली की ते कुठच्याही गोष्टीला ना म्हणत नाहीत. त्यामुळे ही सगळी ताकद आम्हाला बरोबर घेऊन जाऊन आम्ही कुठचेही उद्दिष्ट ठरवलं ते वेळच्या वेळी त्या त्या दिवशी पूर्ण करतो. ह्या सर्वांचे आभार मानते आणि ज्ञान तज्ज्ञ सगळे इथे जे मंडळी आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. हा, लोकांना कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आता लगेच दिल्या तरी चालतील. वरती जेवणाची, वरच्या फ्लोअरला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कुणी जेवून, कुणी न जेवता जाऊ नये. बातम्यांचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा विजन 3 न्यूज. धन्यवाद.